कंबाईन 224 ची ॲड आता येत्या समजा 15 ते 20 दिवसात पडणार आहे, 15 ते 20 दिवसात. आणि इथून तुमच्याकडे आता सध्या आहेत 4 महिने, म्हणजे याची प्रीची एक्झाम होणार आहे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये, डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये प्रीची एक्झाम होणार आहे तुमच्याकडे. इथून आजची आहे 18 ऑगस्ट, इथून तुमच्याकडे आहेत 120 दिवस जवळपास, 120 ते 130, 4 ते 5 महिने आहेत. तर इथून आता तुम्हाला नवीनच कंबाईनची तयारी करणार आहे, फर्स्ट अटेम्प्ट असेल ना सर्वांचा, तर तुम्हाला एक अनुभवासाठीच राहणार आहे, पूर्ण अनुभव जाणार आहे. कारण की असं काही म्हणजे 100 मधला एकच जण असते पहिल्याच अटेम्प्टमध्ये एकदम निघून जाते. तुमच्यातला आता तुमच्यावर समजा तुमचा अभ्यास किती आहे, तसं जर 4 महिन्यात बी तुम्ही काढू शकता, तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे किती करता काय करता, तुमचं किती लक्षात राहते त्याच्यावर आहे. तर इथून 4 महिने आहेत तुमच्याकडे, कंबाईनचा सिलेबस सर्वांना माहीत असेल ना, काय काय कोणते कोणते विषय आहेत काय आहे तर माहीत असेल सर्वांना. बस आपण आता आजचं जे सेमिनार आहे याच्यामध्ये सर्वात पहिले आपण आपले अभ्यासक्रम आहे ना, सगळ्यात पहिले आपण अभ्यासक्रम समजून घेऊ. त्यानंतर समजून घेऊ आपण अभ्यासक्रम झाल्यानंतर तुमची बुक लिस्ट, प्रॉपर प्रॉपर बुक लिस्ट. त्यानंतर बुक लिस्ट झाल्यानंतर सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटर्जी, एकदम स्पेशल सब्जेक्ट वाईज, सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटर्जी म्हणजे प्रत्येक विषयाचं कसं वाचायचं काय वाचायचं, प्रत्येक विषय आपण एकदम डीपमध्ये समजून घेऊ. आणि त्यानंतर तुमचं टाईम टेबल अभ्यासाचा कसा राहणार आहे, म्हणजे किती तास एकदम टाईम टेबल मी तुम्हाला बनवून देणार आहे, तुमचं जसं तुम्हाला पॉसिबल झालं तसं तुम्ही त्यामध्ये चेंज करू शकता. टाईम टेबल झाल्यानंतर आपण घेऊ क्वेश्चन तुमचे, या 5 यानं जाऊ आपण, एक अभ्यासक्रम, बुक लिस्ट, सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटर्जी, टाईम टेबल आणि तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते. तर हा आपला सिलेबस आहे. आता बघा, प्रीचा सिलेबस आहे 100 प्रश्न आहे टोटल, या लिहिता नाहीत का? सेव कर को, अबे यार हाँ हे बा, हा आपला सिलेबस आहे. टोटल 100 प्रश्न आपल्याला, एक तास वेळ राहतो. आता हे 100 प्रश्न याच्यामध्ये 7 विषय. पहिला विषय आहे तुम्हाला इतिहास. यार वर कसं जाते, आता ना होते. हाँ खाली ना आपण बरं, हा बा सर्वात पहिला आहे तुमचा इतिहास. इतिहासाचे 10 क्वेश्चन पहिले, अगोदर 2022 पर्यंत हे 15 क्वेश्चन होते इतिहासाचे, आता 10 क्वेश्चन राहणार आहेत 23 पासून. भूगोलाचे 10 क्वेश्चन, इकॉनॉमिकचे 15 क्वेश्चन, चालू घडामोडीचे 15 क्वेश्चन, राज्यशास्त्राचे 15 क्वेश्चन, पहिले 10 होते आता 15 झाले, विज्ञानाचे 15 आणि गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न झाले. आता गणिताचे याच्यामध्ये राहतात 10 प्रश्न तुमचे आणि बुद्धिमत्ता राहतील 10 प्रश्न. हे कॅल्क्युलेशन एकदा लिहून घ्या तुम्ही, कोणकोणत्या विषयाला किती मार्क्स आहेत, म्हणजे किती प्रश्न आहेत, कोणकोणत्या विषयाचे किती प्रश्न येणार आहेत, हे एकदा लिहून घ्या.
हे बघा, इतिहास आले 10 प्रश्न, भूगोल आले 10 प्रश्न, इकॉनॉमिक्स 15, करंट अफेअर 15, राज्यशास्त्र 15, विज्ञान 15, आणि हे 10, 10 अंदा 20, 30, 40, 40 अन 30, 70, 70 अन 30, 100 प्रश्न, एक तास वेळ राहतो. आता याच्यामध्ये बा इतिहास, इतिहासामध्ये याच्यात सिलेबसमध्ये दिलेलं त्यांना की बा आधुनिक भारताचा विशेषता महाराष्ट्राचा, विशेषता हा शब्द बा विशेषता महाराष्ट्राचा इतिहास. याच्यामध्ये तुम्हाला भारताचे 10 पैकी आहे ना, 10 पैकी भारताचे प्रश्न राहतील जवळपास 3 ते 4 क्वेश्चन, किती 3 ते 4, आणि महाराष्ट्र येतील 6 ते 7, म्हणजे सगळ्यात जास्त भर कशावर आहे, महाराष्ट्रावर. आणि हा जो इतिहास आहे तुम्हाला पूर्णचा पूर्ण अठराशे सत्तावन्नच्या नंतरचा इतिहास राहणार आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला करायची गरज नाही. आता आधुनिक भारताचा इतिहास, याचे तुम्हाला मी तुम्हाला नंतर टॉपिक लिहून देणार आहे की भारताच्या इतिहासामधलं काय काय करायचं फक्त. आणि हा जो भूगोल आहे याच्यामधलं याच्यात प्रीमध्येच त्यांनी सिलेबस मेन्शन केलेला आहे, याच्यामध्ये पृथ्वी जगातील विभाग धावे इतिहास हो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त किती सांगितले, 6 ते 7 प्रश्न. या 6 ते 7 प्रश्नापैकी तुमचे 3 ते कधीकधी 4 आणि कधीकधी 5 पण 5 प्रश्न फक्त समाज सुधारकावर असतात, फक्त समाज सुधारकावर. आणि हे पण समाज सुधारक फिक्स आहेत. आता तुम्ही वाचले असेल समाज सुधारक भरपूर आहेत, 50-60 समाज सुधारक आपल्या बुकमध्ये राहतात, पण त्याच्यापैकी एवढे गरजेचं नाही. तुम्हाला फक्त 7 ते 8 समाज सुधारक, 10 पर्यंत हार्डली समजा 10 समाज सुधारक तुम्हाला पाठ करणं पडतील, जास्त वाचत बसायचं नाही. यात 10 समाज सुधारकाच्या वर तुम्हाला प्रश्न बी येणार नाही, आणि विचारला तर तो कोणालाच येणार नाही, आणि तो कोणा पुस्तकात बी सापडणार नाही. तर इतिहासाचं काय करायचं, सगळ्यात जास्त तुम्हाला भर कुठे द्यावं लागतात, महाराष्ट्र इतिहासावर. महाराष्ट्र इतिहासाचे 5 ते 7 टॉपिक आहेत फक्त, आणि त्यातला बी सर्वात महत्त्वाचा आहे समाज सुधारकर. महाराष्ट्राचे जे इतिहासाचे प्रश्न राहतील ना ते सगळे समाज सुधारकर सुटून जातील तुमचे, समाज सुधारकर. बाकी वेगळं त्याच्यामध्ये आलं तर फक्त वृत्तपत्र असतात, ते तुम्हाला समोर मी टॉपिक सांगतोच. तर इतिहासाचं तुम भारताचा इतिहास प्राचीन तर करायची गरज असते तुम्हाला. भारताचे इतिहासाचे 3 ते 4 प्रश्न असतात, ते तुम्हाला टॉपिक सांगतो, तेवढेच करायचे फक्त, बाकी जास्त करायचं नाही. त्याच्यानंतर आहे ते भूगोल. आता बघा भूगोल इथं काय दिलं, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह इथं जरी महाराष्ट्राचा भूगोल दिला, पण इथं भारताच्या भूगोलावर 10 पैकी 3 ते 4 क्वेश्चन असतात सेम इतिहासासारखं. 3 ते 4 क्वेश्चन हे तुम्हाला भारताच्या भूगोलावर असतात, आणि जगाचा इतिहास आपल्याला नाही. जगाचा इतिहास कंबाईनले प्रिली पण नाही, मेन्सले पण नाही, फक्त तो राज्यसेवेले असतो. काय जगाचा भूगोल करायचा नाही. त्याच्यानंतर आला महाराष्ट्राचा भूगोल. आता भारताच्या भूगोलावर 3 ते 4 क्वेश्चन असतात, पण याचे टॉपिक ठरलेले आहेत दरवर्षी. तुम्ही जेव्हा मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचे अनालिसिस केलं तुम्हाला कळून जाईल, फक्त भारताचा प्राकृतिक भूगोल त्याच्यावर प्रश्न राहतात, बाकीच्या याच्यावर प्रश्न राहत नाही. भूगोलाले 10 प्रश्न, आणि भूगोलाचे जे महाराष्ट्राचे प्रश्न राहतात ते 6 ते 7 क्वेश्चन राहतात, आणि त्यापैकी भूगोलामध्ये सगळ्यात जास्त जोड्यावर प्रश्न असतात, जोड्यावर 10 पैकी 3 कधीकधी 4 प्रश्न पण जोड्यावर येऊन जातात तुम्हाला. महाराष्ट्रातलं जो प्राकृतिक भूगोल आहे, प्राकृतिक भूगोल त्याच्यावर जास्त प्रश्न राहतात. मी तुम्हाला टॉपिक सांगतो नंतर, प्रश्न कसे येतात ते पण सांगणार आहे. त्याच्यानंतर झालं आपलं इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सवर 15 क्वेश्चन राहतात. आता इकॉनॉमिक्सचं येणं प्रीमध्ये सिलेबस दिलेला आहे, तसा सगळ्यात जास्त याच्यात भूगोल आणि इकॉनॉमिक्स तुम्हाला म्हणजे प्रीमध्ये या दोनच विषयाचा सिलेबस ठरलेला आहे फक्त, बाकीचा कोणत्याच विषयाचा सिलेबस ठरलेला नाही. तर हा जो इकॉनॉमिक्स आहे, इकॉनॉमिक्सचा भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती याच्यावर, या टॉपिकच्या वर बाहेर प्रश्न नसते. आपण काय करतो, सिलेबसच वाचत नाही प्रिलिमचा काय आहे तर. धरतो इकॉनॉमिक्सचं पुस्तक रंजन कोळंबेचं आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचत बसतो.
अगोदर सिलेबस समजून घ्या, एक्झामची डिमांड समजून घ्या, एम पी सीचं डिमांड समजून घ्या, नेमकं त्याला काय पाहिजे आपल्याकडून. तर जो इकॉनॉमिक आहे, राष्ट्रीय उत्पन्नावर एक प्रश्न तुमचा फिक्स राहते, शेतीवर प्रश्न सहसा येत नाही, उद्योगावर येत नाही, परकीय व्यापारावर एक प्रश्न फिक्स असते. आता बँकिंग, बँकिंगवर फक्त आर बी आयवर प्रश्न राहते, आर बी आयवर. बाकीचं ते बँकिंगचं तुम्ही टॉपिक वाचता असेल रनिंग गोळ्यामधून, त्यावर जास्त प्रश्न नसतात. बँकिंगवर प्रश्न राहते, लोकसंख्येवर, लोकसंख्या धोरण 2000 सालचं, त्याच्यावर एक प्रश्न फिक्स राहते तुमचा. दारिद्र्यावर दोन प्रश्न राहतात फिक्स तुमचे. त्याच्यानंतर बेरोजगारी एक प्रश्न फिक्स राहते. मुद्रा आणि राजकोषीय नीती एक प्रश्न फिक्स राहते. आणि शासकीय अर्थव्यवस्था, ज्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो, याच्यावर एक प्रश्न फिक्स राहते. तुमचे 15 पैकी 12 क्वेश्चन या एवढ्या टॉपिकवर फिरतात, फक्त एवढ्या टॉपिकवर. बाकीचं तुम्हाला करायची गरज नाही. सहकार टॉपिक मेन्सले प्रिले गरज नाही. सहकार कशाला वाचायचा मग? नाही वाचायचा. झालं हे इकॉनॉमिक्सचं. त्याच्यानंतर चालू घडामोडी बघा, सगळ्यात महत्त्वाचं चालू घडामोडी. इथं काय दिलं? जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील, म्हणजे तुम्हाला जागतिक बी करायला लागतील, कारण सिलेबसमध्ये दिलेलं आहे. हे बघा, जागतिक करायला लागेल, महाराष्ट्राच्या करायला लागतील, भारतातल्या बी करायला लागतील घडामोडी. याच्यामध्ये जगातल्या जागतिक घडामोडीवर 15 पैकी सगळ्यात जास्त प्रश्न जागतिक घडामोडीवर असतात. जवळपास 3 ते 4 4 ते 5 क्वेश्चन जागतिक घडामोडीवर असतात. त्याच्यानंतर भारतातल्या घडामोडीवर असतात 4 ते 5, आणि महाराष्ट्रातलं 1 ते 2 प्रश्न राहते. बाकीची जागतिक आणि भारतावरच राहते जास्त, महाराष्ट्रात कमी राहते घडामोडी. तुम्हाला घडामोडीची मी टॉपिक बी सांगणार आहे, नोट्स कशा काढायच्या घडामोडीच्या, चालू घडामोडी कशा वाचायच्या, कशातून वाचायच्या, ते सगळं सांगणार आहे समोर. फक्त एकदा सिलेबसचे तोंड ओळख करून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर राज्यशास्त्र, राज्यशास्त्राचं इथं फक्त राज्यशास्त्र झाली, याचा म्हणजे सिलेबस ठरवून दिलेलं नाही, फक्त राज्यशास्त्र इथं लिहून दिलं. याच्यामध्ये तुम्हाला मग आता नागरिकशास्त्र बी येणार आहे, जे पंचायत राज म्हणतो आपण. पॉलिटीचे 15 प्रश्न राहतात. पहिले 10 प्रश्न होते, आता 15 प्रश्न राहतात. सगळ्यात जास्त स्कोरिंग विषय राज्यशास्त्र, आउट ऑफ पडतात डायरेक्ट, 15 पैकी 13-14 तरी पडतात राज्यशास्त्राचं. पहा, पंचायत राज्यशास्त्र कोर जे पॉलिटी आहे, कोर पॉलिटी, त्याच्यावर असतात 12 प्रश्न, आणि जे पंचायत राज आहे ना त्याच्यावर असतात 3 प्रश्न. हे जे 12 प्रश्न हे आउट ऑफ बेदार आहे पॉलिटी, रंजन गोळंबेचं पुस्तक प्रिलिमसाठी कंबाईनच्या, ते लक्ष्मीकांत वाचायची गरज बी नाही, वाचून पण नका. तुम्हाला बुकलिस्ट सांगतो समोर. त्याच्यानंतर बा, हां, राज्यशास्त्राचं टॉपिक ठरलेलं असतात. हे बा, राज्यशास्त्राचं कसं असते, जे आपली कंबाईन आहे की नाही, त्याला राज्यावर जास्त फोकस असते. राज्यावर कसा, समजा ही संसद आहे आणि आपली हे विधान परिषद आहे, विधान परिषद. त्याच्यानंतर इकडे आपलं राष्ट्रपती आहे आणि इकडे ह्या राज्यपाल. त्याच्यानंतर इकडे पंतप्रधान आहे आणि इकडे आहे आपला मुख्यमंत्री. तर प्रिलिमले प्रश्न कसे पडतात माहिती आहे का? पंतप्रधानावर प्रश्न असतात प्रिलिमले, कधीच नाही. PM वर प्रश्न नसते, मुख्यमंत्र्यावर असते. इकडे संसदेवर तुम्हाला प्रिले प्रश्न सापडणार, प्रिले प्रश्न येतच नाही. आला तर 2-3 वर्षातून एकदा येते, नाही तर येत बी नाही. ते असतात विधान परिषद, आपली विधानसभा, विधान परिषद. इकडे राष्ट्रपतीला तुम्हाला प्रश्न सापडणार, तो सापडते राज्यपालावर. म्हणजे राज्यावर भर असते, पॉलिटिक्सचे प्रश्न आहेत ना ते राज्यावर भर असते, तिथं समजून घ्या. त्याच्यानंतर विज्ञान, सगळ्यात जास्त अवघड विज्ञान, याच्यात स्कोरच येत नाही, 15 प्रश्न असतात. याच्यात PhD करणारा असला, विज्ञान किती वाचा किती पण, त्यांना MSc करू दे, BSc करू दे, त्याच्या 15 पैकी 7 ते 8 लय झाले, 7-8 तर लय झाले, 9-10-12 तर प्रश्न येत नाही. कारण की एवढे डीप प्रश्न विचारतात त्या विज्ञानचे, कोणीच बुकमध्ये सापडणार नाही तुम्हाला. रंजन गोळंबे याच्यात काय म्हणतात, सचिन बसके वापरा, डबल देव अनिल कोलते वापरा, प्रश्न नसतातच. तर हा सगळ्यात कमी स्कोरिंग विषय आहे, पण याच्यामध्ये जे बुकलिस्ट मी तुम्ही सांगणार आहे ती जर केली तुम्हाला आरामात 7 ते 7 प्रश्न पडून जातील समजा. त्याच्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता. अंक आता पहिले काय होतं, विचार अगोदर काय होतं, अंकगणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न असत झालं, आता 20 प्रश्न झाले. पण ते फायद्याचं झालं, कारण की पहिले काय होत होतं, विचार अगोदर याच्यावर असे मोठे मोठे प्रश्न येत होते, जवळपास अर्धा पेज, एक एक पेज असे प्रश्न येत होते मॅथ रिजनिंगचे. पण आता तसं नाही, आता काय झालं, 20 चे 20 प्रश्न तुम्ही 20 पैकी जर तुमची
पेपर सोडवायची जर चांगली प्रॅक्टिस असेल तर तुम्ही 15 ते 16 प्रश्न आरामात सोडू शकता, बरोबर येतात, कारण की पूर्णच्या पूर्ण वन लायनर असतात, वन लायनर एकदम सोप्या लेवलचे असतात, जास्त हार्ड लेवल करायची गरज नाही. पोलीस भरतीला पाहिजे का कामकाज व्यक्तीचा समजा टॉपिक असला तर त्यावर 17 ते 18 हे असतात, लेवल असतात. पण याचं काहीच नाही, आपले जे कंबाईनची प्रिलिम आहे की नाही त्याच्यामध्ये पोलीस भरतीचे कसे गंत असतात ऑनलाईनर तसे प्रश्न असतात. कारण की एक तास आहे आपला तो, एक तास, एक तास म्हणजे किती, 60 मिनटं. त्या 60 मिनटातले तुमचे 5 मिनटं तर असेच जातात पेपर वाटायला, ते गोल करायला. तुमचे जे 100 गोल करा लागतात, तुम्हाला 100 गोल करा लागतात ना, 100 गोल, या 100 गोलचं जर तुम्ही एकदा करायला बसले ना तुमचे 7 ते 8 मिनटं जातात डायरेक्ट, 7 ते 8 मिनिट. आणि बाकीचे 2-3 मिनटं ते पर्यवेक्षक असतात, त्यांचे सैन वगैरे त्याला जातात. म्हणजे तुमच्यावर फक्त 50 मिनटं असतात, 50 मिनटं आणि 100 क्वेश्चन. त्याच्या 100 क्वेश्चनमध्ये पण 20 क्वेश्चन मॅथ रिजनिंगचे असतात. कसं मॅनेज करायचं मग ते, तर तुमचे जे 80 क्वेश्चन जे असतात याचे, आपले याचे 80 क्वेश्चन जी के जे आणि 20 प्रश्न हे, तर 80 क्वेश्चन तुम्हाला जवळपास 1/2 घंट्यात सोडवणं पडतात डायरेक्ट, 1/2 घंट्यात. म्हणजे 30 मिनटात 80 क्वेश्चन ॲक्युरेसीसहित. आणि स्पेशल तुम्हाला 20 ते 25 मिनटं मॅथ रिजनिंगसाठी उरावं लागतात, कारण की याच्यामध्ये 15 क्वेश्चन तरी बरोबर आणावं लागतं, 15 क्वेश्चन. मी 2023 एप्रिलची एक्झाम दिली होती, त्यामध्ये मी 17 अटेम्प्ट केले होते, त्यापैकी माझे 14 बरोबर होते. म्हणजे किती चुकले होते माझे, 3 चुकले होते माझे. तर हा झाला सिलेबस आपला. प्रिलिमचा 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते, आणि मेनचा सिलेबस जवळपास सेमच आहे, फक्त 15 प्रश्न वेगळे राहतात. झालं. आता पहा, एक महत्त्वाचं एक लिहून घ्या फक्त. प्रिलिमची आणि मेनची तयारी हे वेगवेगळी करायची का पहिले मेनची करायची का नंतर प्रिलिमची करायची, हा प्रश्न सगळ्यांचा असेल. किंवा तुमची प्रिलिमची एक्झाम झाली नंतर तुम्हाला वेळ भेटणार का मेनची तयारी अगोदरच करायची, हा सगळ्यांचा प्रश्न असणार, ठीक आहे. तर काय करायचं, प्रिलिम झाल्यानंतर तुम्हाला जवळपास 4 महिने भेटतात, 120 दिवस तुम्हाला मेन्सले भेटतात. आणि मेन्सचा आणि प्रिलिमचा सिलेबस एकच आहे पूर्ण. आता एकत्र झालं 23 पासून, पण 22च्या अगोदर काय होत होतं, प्रिलिमचा वेगळा आणि मेन्सचा पूर्ण वेगळा होत होता. कारण PSIचं जर म्हटलं तर पहिले काय होत होतं, मेन्समध्ये 55 क्वेश्चन हे लॉचे होते 100 पैकी. STIचं म्हटलं तर 55 प्रश्न स्पेशल इकॉनॉमिकचे होते. आणि SO जर म्हटलं तर 55 क्वेश्चन याच्यामध्ये पॉलिटीचे राहत होते. पहिले काय होत होतं, मेनची तयारी अगोदरच करून ठेवायची होत होती, पण आता तसं नाही. आता काय झालं, पूर्ण रीचा जो सिलेबस आहे तोच मेन्स आहे, त्यामुळे असं मनातून काढून टाका की मेन्सला वेळ भेटणार का. तुम्हाला सध्या फोकस हा पूर्ण एकदम प्रिलिमवर करायचा, मेन्सचा सध्या डोक्यात आणू नका, कारण मेन्सला तुम्हाला वेळ भेटणार आहे. आणि मेन्समध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त इंग्लिश आणि मराठी हे दोनच गोष्टी करायला लागतील, कारण की प्रिलिमचा आणि मेन्सचा सिलेबस जवळपास 90% सीमा, किती 90%, त्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला एकदा सांगून देतो. म्हणजे तुमच्या मनातून एकदा चाललं जाईल की मेनची तयारी सध्या करायची काही गरज नाही, फक्त प्रिलिमवर फोकस करायचा, ठीक आहे. हे बा इकडे लिहू आपण, हे प्री आणि हे मेन्स.
फ्री एनिमेंस, ठीक है। एक नंबरले विषय आपण घेऊ, पॉलिटी। मेन्सचा मी दुसरा पेपर म्हणत आहे, मेन्सचे दोन पेपर असतात, एक पेपर वन होते, पेपर टू होते। पेपर वन हा लँग्वेजचा असते, मराठी इंग्रजी, आणि पेपर टू हा आपल्या याचा असते, जी एसचा असते, त्यामध्ये मॅथ्रेजिंग राहते आणि जी एस राहते। ओ तर पॉलिटी प्रीले किती असतात? 15। मेन्सले, मेन्सले किती मार्क्स आहे? मेन्सले पण 15 मार्कच आहे, मेन्सले 15, प्रीले 15 आणि मेन्सले 15 लिहून घ्या। त्याच्यानंतर दुसरा दुसरा विषय पहा, इतिहास। इतिहास प्रीले 10 आणि मेन्सले पण 10। त्याच्यानंतर भूगोल, भूगोल प्रीले 10 मेन्सले 10। त्याच्यानंतर पॉलिटी, इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स। इकॉनॉमिक्स प्रीले 15 आणि मेन्सले 10। त्यानंतर विज्ञान प्रीले 15 आणि मेन्सले 12 क्वेश्चन्स असतात। त्यानंतर आपलं करंट अफेअर, करंट अफेअर प्रीले 15 आणि मेन्सले 10। मॅथ्रिजनी प्रीले 20 आणि मेन्सले असतात 22 क्वेश्चन। करंट अफेअर, विज्ञान, जिओग्राफी, हिस्ट्री, किती झाले? 1 2 3 4 5 6 7, 7 क्वेश्चन झालं। 30 60 83 90, एक विषय राहिला कोणता तरी बोलते। विज्ञान, तंत्रज्ञान, जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, करंट अफेअर, मॅथ्रिज नाही। हो का? 2 3, हां हां बरोबर आहे, तेच तर म्हटलं 7 विषय। आय सी जी ॲक्टचे ना, हां ते सांगतो मी। हे 20, पॉलिटी 15, इतिहास 10, भूगोल 10, 19 15, विज्ञान 15। तीस साठ, हां बरोबर आहे। हे वापरले हे 100 क्वेश्चन झाले आणि मेन्सली किती झाले? 2 5 2 7 8 9, 1 2 3 4 5 6 7 8, 89। तुम्हाला किती प्रश्नासाठी वेगळी तयारी करावी लागते? फक्त फक्त 11 ते 12 क्वेश्चन, पूर्ण जर पूर्ण मेनचा सिलेबस तुमचा इथं कवर होते। म्हणजे तुम्ही का प्री बरोबर केली, तुम्हाला मेनची वेगळी तयारी करायची गरज नाही, फक्त तुम्हाला 4 महिन्यात इंग्लिश आणि मराठी करावं लागेल। आता हे जे राहिले 12 क्वेश्चन, ह्याच्यामध्ये काय राहते? एक हे राहते पर्यावरण, पर्यावरण 3 क्वेश्चन, पर्यावरणाचे फक्त 3 क्वेश्चन, पर्यावरणाचे फक्त 3 क्वेश्चन राहतात। त्यानंतर जो ॲक्ट असते आपला, ह्याच्यामध्ये RTI 1 2005 असते आणि तो RTS लोकसेवा तो असते 2015, या दोन्ही मिळून फक्त 3 क्वेश्चन असतात। त्यानंतर राहते एक विज्ञान, तंत्रज्ञान, तंत्रज्ञान, तंत्रज्ञान राहते, तंत्रज्ञान याच्यामध्ये प्लस रिमोट सेन्सिंग प्लस आपलं कॅम्प्युटर,
तीन आणि तीन सहा, बाकीचे किती राहिले? चार. पाच, पाच ते सहा क्वेश्चन याचे असतात. पा, पर्यावरणाचे फक्त तीन क्वेश्चन राहतात, त्याच्यामुळे पर्यावरणाचं पुस्तक स्पेशल घेऊ. ते पुस्तकं सांगतात, बुक लिस्ट यूट्यूबवर काढतात, कोणी सांगते. स्पेशल पुस्तक घ्यायची गरज आहे का पर्यावरणाला? नाही. यातले फक्त तीन तीन प्रश्न येतात. त्याच्यामध्ये पहा, आपला जो हा असते माहिती अधिकार, त्याच्यावर दोन क्वेश्चन असतात आणि लोकसेवावर एक प्रश्न असते. ते सगळं तुमचं पिवाय करून होऊन जाते. तुम्हाला कशाला पुस्तक करायची गरज आहे, कशाला वेगळं करायची गरज आहे? सध्यापासून काही गरज नाही. त्याच्या तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग याच्या नोट्स अवेलेबल आहेत, त्याचं पुस्तक घ्यायची गरज नाही. आणि सहा ते सात क्वेश्चन येतात फक्त, त्याच्यासाठी तुम्ही सध्या वेळ गमवू नका आणि ते मनात पण नका आणू. तुमच्या मनामध्ये फक्त फक्त प्रिलिम होईपर्यंत हे सात विषय असले पाहिजे, फक्त सात विषय, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि राहिला विषय मराठी इंग्लिशचा, तुमचं जर इंग्लिश वीक असेल तर तुम्ही इंग्लिशची तयारी आतापासून करू शकता. मराठी तर वीक तर नाही, मराठी नंतर होऊन जाते आराम. पण इंग्लिश जर वीक असेल ना, कारण इंग्लिशचं वेटेज आता वाढलं. पहिले 30 क्वेश्चन असतात मेन्समध्ये, आता डायरेक्ट 50 क्वेश्चन. 100 पैकी पेपरवरून डायरेक्ट 50 क्वेश्चन राहतात, त्यामुळे तुम्हाला इंग्लिश करावंच लागेल. इंग्लिशशिवाय तर निघणारच नाही, मी म्हणतो मेन्स निघत नाही इंग्लिशशिवाय. 50 प्रश्न असतात. हे डिस्ट्रीब्युशन तुम्ही समजून घेतला था, याच्यावर हे क्लिअर झालं की तुम्हाला मेनची वेगळी तयारी करायची गरज नाही. आता आपण हे बुक लिस्ट पाहू, बुक लिस्ट नेमकी काय काय, एकदम प्रॉपर बुक लिस्ट. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरज नाही, वाचायची गरज नाही, पुस्तक आणूही नका, तुम्हाला विचारूही नका, मार बनवून साठी फक्त. मागे बॅग कुठे जायचं आता? कुठे गेलं त्या स्लाईड? पीपीटी, पीपीटी द्या हे का पीपीटी. बुक लिस्ट एकदा लिहून घ्या, बुक लिस्ट. हां बस, पेन राहू द्या. हां, इतिहासासाठी बुक लिस्ट फक्त समाधान माझ्या, एकच बुक वापरा. त्याच्या अगोदर आता तुम्ही सगळे नवीन आहे की नाही, काय करायचं? समाधान माझ्या हाती घ्यायचं नाही, पहिल्यांदाच घ्यायचं नाही. सगळ्यात पहिले काय करायचं? इतिहासासाठी, इतिहासाचे प्रीले 10 मार्क्स आणि मेन्सचे 10 प्रश्न राहतात. मेनचा सिलेबस ठरलेला आहे, टॉपिक ठरलेले आहेत, प्रीचे ठरलेले नाही. इतिहासासाठी काय करायचं? एकच बुक वापरायचं, समाधान माझ्या. पण कधी? स्टेट बोर्डचे तुम्ही आठवीचं जुनं पुस्तक, आधुनिक भारताचा इतिहास आहे याच्यामध्ये, हे पुस्तक वाचायचं. आणि हे झाल्यानंतर 11वीचं जुनं पुस्तक भेटते यात, त्याच्यात फक्त महाराष्ट्राचा इतिहास. 11वीचं जुनं महाराष्ट्राचा इतिहास, हे दोन पुस्तक एवढे वाचायचे. हे 8वीचं पुस्तक वाचायचं जवळपास 8 ते 9 वेळा, आणि हे वाचायचं 8 ते 9 वेळा. हे दोन पुस्तक याला 1.5 महिना लागला चालते, पण हे दोन पुस्तक वाचल्याशिवाय समाधान माझ्या हाती घ्यायचं नाही. समाधान माझ्याने तुम्ही नवीन हाती घेतले की फसले, समजून झाल्या तर. हे दोन पुस्तक वाचल्याशिवाय समाधान माझ्या हाती घ्यायचं नाही. तुम्हाला गाठाळ वाचायची गरज नाही, अनिल कठारे वाचायची गरज नाही, स्पेशल महाराष्ट्र इतिहासासाठी. आणि आपलं रंजन कोळंबी भेटते स्पेशल इतिहासासाठी, भारताचा इतिहास, ते वाचायची गरज नाही. हे दोन पुस्तक वाचा. आता पण तुम्हाला गंमत सांगतोय, आपल्याला या 11वीचं पुस्तक, मी काय सांगितलं तुम्हाला, महाराष्ट्राच्या इतिहासात 6 ते 7 प्रश्न विचारतात. या पुस्तकातून जसे तसे 3 ते 4 क्वेश्चन दरवर्षी असतात प्रिलिबी आणि मेन्सलेबी, जसेचे तसे डायरेक्ट. कारण की आयोग आहे की नाही, हे 11वीचं जुनं स्टेट बोर्ड हे करते, रेफरन्स घेते त्याला प्रश्न काढायसाठी. तुम्ही कोणत्याही वर्षाचा पेपर काढा आणि इतिहासाचे प्रश्न पहा, खोटं वाटत असेल तर घरी जाऊन. 10 पैकी 3, 2 तर असतातच फिक्स, पण 3 ते 4 क्वेश्चन हे 11वीच्या पुस्तकातून असतात.
मग राहिले किती? 6 क्वेश्चन आपण इतिहासाचा महाराष्ट्र इतिहास धरू, 6 ते 7 7 प्रश्न इतिहासावर धरू, त्यातले 3 प्रश्न तुम्हाला या 11 पुस्तकातून मिळाले, राहिले 4 क्वेश्चन. मग 4 क्वेश्चनसाठी तुम्हाला 700 800 पेजचं अनिल कठारे किंवा गाठाळचं पुस्तक वाचायला पुरते का? नाही पुरत. एनर्जी वेस्ट गमावू नका. जिथून मार्क्स येतात ते बार बार वाचा. आपण काय करतो, 11वीचं एकदा वाचून टाकतो, 200 वाचून टाकतो आणि नंतर डायरेक्ट एक समाधान मार्जिन घेतो हाती. धड हे बी होत नाही पाठ, धड ते बी होत नाही. समाधान मार्जिन वाचल्यापेक्षा तुम्ही हेच पुस्तक 4 ते 5 वेळा वाचा ना. पाठ करून टाका डायरेक्ट, एकदम पाठ करून त्याच्या नोट्स काढा स्वतःच्या, त्या दोन्ही पुस्तकाच्या नोट्स काढा आणि नंतर तुम्ही समाधान मार्जिन रिव्हिजनसाठी घ्या. हे बघा, तुम्ही का हे 2 पुस्तक वाचले ना, तुम्हाला समाधान मार्जिन काहीच वाटणार नाही. इतकं सोपं वाटणार आहे वाचायला बी, वाचायला सोपं वाटणार आहे आणि इंटरेस्ट बी येणार आहे. आज कसं तुम्ही समाधान मार्जिन सध्या नवीन हाती घेतलं तर मग ते काही समजत नाही, त्याची लिंक लागत नाही, कारण ते पुस्तक ह्या हे जे पुस्तक असतात की बनवेल, हे नोट्स असतात एक प्रकारच्या, हे संदर्भ ग्रंथ नाही. आपण म्हणतो संदर्भ ग्रंथ, समाधान मार्जिन झालं, रंजन कोळंबे झालं, ह्या नोट्स आहेत, ह्या त्या क्लासेसच्या नोट्स आहेत. बरं, ह्या संदर्भ ग्रंथ नाही. ह्या संदर्भ ग्रंथ खूप मोठे मोठे असतात, त्या संदर्भ ग्रंथामधून त्या नोट्स काढलेल्या आहेत. तर काय करसान, 8वीचं आणि 11वीचं पुस्तक. मी हे 11वीचं पुस्तक अजून बी वाचतो मी राज्याशिवाय, अजून पण मी विचार करा, आता मला 4 वर्ष झाले तयारी करून, मी अजून बी हे पुस्तक वाचतो आणि हे वाचतो. कमी वाचत असेल अजून मी पुस्तक वाचतो मी ते, कारण की मला माहिती यातूनच प्रश्न पडतात, प्रश्न यातूनच पडणार आहेत. काय करायचं, हे पुस्तक सध्या मार्केटमध्ये अवेलेबल नसेल तर काय करायचं, जुन्या डाउनलोड करायची आणि त्याची PDF काढायची. जर भेटलं तर फारच चांगलं. अकोल्याच्या चिवची बाजारात हे 2 पुस्तकं तुम्हाला भेटून जातील इतिहासासाठी. इतिहासासाठी एवढं केलं की फक्त आणि फक्त समाधान मार्जिन करायचं आणि समाधान मार्जिनमध्ये जो पहिला टॉपिक आहे तो स्किप करायचा. पहिल्या टॉपिकचे 4 सबटॉपिक, आता इथं पुस्तकं नाही आहेत, नाहीतर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं असतं की कोणकोणते टॉपिक वाचायचे. हे बघा, पहिला टॉपिक आहे त्यामध्ये शेवटचे 4 टॉपिक वाचायचे फक्त सबटॉपिक, आणि लास्टचे जे 2 आहे स्वातंत्र्योत्तर भारत आणि संस्कृती हे 2 टॉपिक स्किप करायचे. आपल्या कंपनीला तेवढंच आहे. हे झाल्यानंतर समाधान मार्जिन वाचायचं आणि एक काम करायचं, इथून 21,000 प्रश्न त्यांच्या तुम्हाला मी बुकलिस्टमध्ये सांगणारच आहे. 8वी 9वीचं हे झालं पुस्तक वाचून झालं तर काय करायचं, 21,000 प्रश्न त्यांच्यामधून प्रश्न सोडवायचे. आता तुम्ही नवीन आहात, नवीन म्हणून काय करसान, एखादा टॉपिक घ्यायचा, समाजसुधारक तुम्ही वाचले पूर्ण 11वीच्या पुस्तकातून, तर डायरेक्ट 21,000 प्रश्न त्यांच्यामध्ये जायचं. त्यातले समाजसुधारकाचे 250 ते 300 प्रश्न आहेत, ते एकदा सोडून घ्यायचे. तुमचं प्रश्न बी तुम्हाला एकदम ओळख होणार आहे की नेमके प्रश्न कसे विचारतात, काय विचारतात. आणि नंतर तुम्ही जेव्हा समाधान मार्जिन वाचसान प्रश्न सोडवल्यावर, तुम्हाला एवढं सोपं जाणार आहे पुस्तक, तुम्ही 4 ते 5 दिवसात हे पुस्तक संपून जाणार आहे तुमचं. पण तुम्ही डायरेक्ट पुस्तक हाती घेतलं तुम्हाला 1 महिना लागते आणि ते समजत बी नाही, काहीच फायदा नाही. त्यासाठी काय करायचं, ते 2 पुस्तक वाचल्यानंतर हे घ्यायचं. इतिहासाचं तुम्हाला समजलं, इतिहासाचं मी तुम्हाला टॉपिक काढून देणार, समाज सुधारक बी काढून देणार आहे, कोणकोणते लागतात, कोणते महत्त्वाचे आहेत, तेवढंच करायचं, त्याच्यावर करायचं नाही. आणि हे कधी समजणार तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आता सगळे नवीन आहात, तर काय करायचं, 2018 पासून ते 2024 पर्यंत 2023 पर्यंत जवळपास 6 ते 7 प्रश्नपत्रिका प्रिलिमच्या होतात. ह्या प्रिलिमच्या प्रश्नपत्रिका काढून आधीच्या तुम्ही अभ्यास करता की नाही तिथं ते प्रश्नपत्रिका सगळ्यात अगोदर सिलेबस, हा प्रिलिमचा सिलेबस आणि मेनचा सिलेबस हा एकदम पाठच करायचा अगोदर. तुम्ही तयारी करता ना MPSC ची, त्याला एक अट आहे, तुम्हाला सिलेबस पाठ पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही तयारीला सुरुवात करू शकत नाही. एक अट आहे याला, MPSC ला एक अट आहे, तुम्हाला जर तयारी करायची असेल ना तुम्हाला सिलेबस अगोदर पाठ करायला लागेल. तुमचे जे प्रिंट आहेत दोन्ही, प्रीचे आणि मेनचे आहेत, ते तुम्हाला टेबलावर ठेवावं लागेल. जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत सिलेबस एकदम पाठ करून ठेवायचा, कारण की जेव्हा तुम्ही जे बी वाचत असाल ना तुमच्या असं माइंडमध्ये आलं पाहिजे, लगेच तुम्हाला कळलं पाहिजे यार हे ओळ, तुम्ही एक बी ओळ वाचत असाल तुमच्या माइंडमध्ये लगेच आलं पाहिजे हे आपल्या कामाचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल की आपण हे ओळ वाचवलो हे आपल्या कामाचे आहे, त्या दिवशी समजून झाल्याचा तुमचा अभ्यास सुरुवात झाली. नाहीतर तुम्ही एकदम वाचूच राहिले, घेतलं रंजन कोळंबे, सुरुवातीला एक टॉपिक वाचला, सहकार वाचू राहिले, माहीत काहीच नाही, पेपरले आहे का नाही, तर प्रिलिमले आहे का नाही, तर समजून जायचं, तुमचा गेम होऊन राहिला, तुम्ही मागे चालले असं समजून जायचं राहिले. कारण की जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, जे वाचू राहिले जोपर्यंत समजत नाही की हे कामाचं आहे का नाही, तुमच्या माइंडमध्ये लगेच आलं पाहिजे नाही हे माझ्या कामाचं आहे, हे मला प्रिलिमले प्रश्न विचारतात, याच्या अगोदर 2 ते 3 वेळेस याच्यावर प्रश्न विचारले आणि मी हे आता पाठ करणार आहे.
ज्या दिवशी तुम्हाला असं समजेल त्या दिवशी समजून जायचं तुमचा अभ्यास उरायला म्हणून, नाही तर टाईमपास. काय करायचं, सिलॅबस सर्वात आधी नोट डाऊन करून घ्या वाटल्यास, अट अट लिहा तरी, आणि एक सिलॅबस, एक सिलॅबस आणि 18 ते 24 पर्यंत प्रश्नपत्रिका 6 ते 7 जेवढ्या तीन जेवढ्या त्या एकदम पाठच करून टाकायच्या. आणि त्या प्रश्नपत्रिकेवर काय लिहायचं, प्रश्नपत्रिका आहे तिथे त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका, प्रश्नपत्रिका काढून आणली काय करायचं पहा, 7 ते 8 प्रश्नपत्रिका काढून आणायच्या आणि त्याचं एक बाइंडिंग करायची, त्याला बाइंडिंग करायची. आणि काय करायचं, तुमचं तुमची अशी प्रश्नपत्रिका आहे तर काय करायचं, आता हे क्वालिटीचा प्रश्न आहे. हां हे बाई, इथं एक जागा राहते आपल्याला, पुढे जागा राहते, काय करायचं, हा प्रश्न तुम्ही पाहिला तर याच्यावर खाली काय करायचं, राज्यपालांना विधिविषयक अधिकार, तर पुढे काय लिहायचं, आणि राज्यपाल लिहायचं टॉपिक. म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका वाचताना समजून जाणार की राज्यपालावर किती प्रश्न विचारले, हे भाई हा राज्य, हा राज्यपालावर प्रश्न आहे, अटी लगेच लिहायचं. केंद्र शासन राज्य सरकारना घटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकते, लगेच अटी काय लिहायचं, कलम. म्हणजे प्रश्न कशावर आहे, कलमावर. अटी खाली चुकीचं विधान विचारलं, अटी पा कलम आहेत, लगेच लिहायचं कलम. अटी काय आहे, समिती आहेत, मग अटी लगेच लिहायचं समिती. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय समजणार की प्रश्न नेमकं कशावर विचारले ते तुम्हाला कळून जाणार. आणि जेव्हा तुम्ही ते चाळ सांगितली नाही प्रश्नपत्रिका, तेव्हा तुम्हाला लगेच कळून येणार की यार 2023ची प्रश्नपत्रिका 30 एप्रिलची, त्याच्यात 2 प्रश्न राज्यपालाला विचारले, ते तुम्हाला लगेच कळणार आहे. आणि तुम्ही लगेच राज्यपाल टॉपिक वाचायला सुरुवात करणार आहे, असं करायचं हो. त्याच्यानंतर आहे भूगोल. हां आता भूगोल, भूगोलासाठी फक्त आणि फक्त काय करायचं, हे बघा भूगोल आपल्याला फक्त महाराष्ट्राचा आहे, भारताचा आहे, भारताच्या याच्यावर देतात 2 ते 3 प्रश्न आणि महाराष्ट्राच्यावर 7 ते 7 प्रश्न असतात. तर काय करायचं, एक दीपस्तंभ पुस्तक आहे महाराष्ट्राचं आणायचं आणि एक भारताचं आणून घ्यायचं, 2 पुस्तकं आणायची, याच्या व्यतिरिक्त पुस्तक आणायचं नाही. तुम्ही का सौदी वाचलं की तुम्ही समजून जा काय होणार, सौदी कोण कोण वाचलं त्याला समजलं असेल काय सौदी, सौदी एवढं डीपमध्ये पाहते, एवढं डीपमध्ये आहे त्याच्यामध्ये, ना तुम्हाला डायग्राम दिसती ना कलर दिसती, हे दोन डाटा आहे फक्त, इतका डाटा आहे, इतका डाटा आहे, तो डाटा वाचला की हँगच होते डायरेक्ट. काय करायचं, मी ना सौदी वाचायला अगोदर, कारण की नवीन नवीन सुरुवात केली होती, मी अगोदर सौदी वाचलं होतं, पण एवढा डाटा होता मी लक्षात ठेवायचा प्रयत्न करू, पण ते होत जायच नाही, होयच नाही. आणि ज्या दिवशी प्रश्नपत्रिका पाहिली त्या दिवशी समजलं हे फायदा घ्यायचा काहीच नाही, प्रश्न येत नाही काही नाही. आणि दीपस्तंभमधून तुम्हाला जसे तसे प्रश्न सापडतील ना रे, दीपस्तंभ काय करायचं, ते सौदी बी वाचायचं नाही, डबल ते कोणते 2-3 पुस्तकं आहेत ते वाचायचं आणि डायरेक्ट दीपस्तंभचे 2 पुस्तकं आणून ठेवायचे. पण त्याच्या अगोदर पाहता काय करायचं, आपल्याला जरी महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल असला तरी काय करायचं माहिती आहे का, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 9वीचं जुनं आणि 10वीचं जुनं हे 2 खूप इम्पॉर्टंट आहे. जसे मी इतिहास सांगितले की नाही, तसे काय करायचं, 9वीचं आणि 10वीचं, 9वीचं आहे महाराष्ट्राचा भूगोल आणि 10वीचं आहे भारताचा भूगोल, सेम इतिहासासारखं. इतिहासामध्ये काय म्हटलं, मी महाराष्ट्राच्या इतिहासातून 11वीच्या पुस्तकातून जसे 3 ते 4 प्रश्न पडतात, तसेच 9वीच्या जुन्या पुस्तकातून या 10 पैकी 3 ते 4 क्वेश्चन पडतात डायरेक्ट. 9वीचं जुनं आणि 10वीचं जुनं, 9वीचं महाराष्ट्राचा भूगोल, 10वीचं भारताचा भूगोल. आता हे जे भारताचं भूगोल आहे याच्यातून 2 ते 3 प्रश्न आणि याच्यातून 2-3 प्रश्न, म्हणजे 10 पैकी या 2 पुस्तकातून तुमचे 10 पैकी 4 प्रश्न फिक्स आहेत डायरेक्ट, फिक्स आहेत, ते पडणारच फिक्स आहेत. सेम इतिहासवर्ग करायचा, पहिले 8, 9वीचं, 10वीचं पुस्तक वाचायचं आणि तरच दीपस्तंभ हाती घ्यायचा, तसा घ्यायचा नाही. आता इतिहासामध्ये काय होते, आपले जे कन्सेप्ट आहेत ना ते खूप समजणं महत्त्वाचं आहे. जसं की आता खाडी झालं, घाट झालं, पर्वत झालं, शिखर झालं, पर्वत शिखर याच्यामध्ये फरक आहे, परत हे आपलं सूर्यमाला हे ते, ह्या गोष्टी कन्सेप्ट समजणं खूप, म्हणजे जेव्हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील की नाही हा, तेव्हाच तुम्हाला भूगोल समजणार आहे. त्यासाठी काय करायचं, 9वी 10वीचं महाराष्ट्रात भारताचं, पण हे जे 7वी हे आठवी 6वी पण लिहिता, 6वी, 7वी, 8वी हे पुस्तक काय करतील, तुमच्या भूगोलाच्या कन्सेप्ट क्लिअर करतील, यातून तुम्हाला प्रश्न पडणार नाही कंबाईनले, यातून तुम्हाला प्रश्न पडणार नाही, पण हे पुस्तकं तुमचे कन्सेप्ट क्लिअर करणार आहेत. त्यासाठी 6वी, 7वी, 8वी कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी 9वी 10वी डायरेक्ट पेपरात उतरतात, कारण की आपल्याला फक्त महाराष्ट्रात आणि भारताचं भूगोल असते आणि याच्यामध्ये
प्राकृतिक भूगोल आहे सगळा जगाचा भारताचा याच्यात महाराष्ट्राचा नाही. 6वी 7वी 8वी जुनं भेटलं जुनं पाहायचं, नाही तर आता नवीनचं सिलेबस माहिती नाही. पण हे दोन पुस्तकं जुनं, 9वी 10वी 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 10वी
मुद्दाम कुराल ना, नववी दहावी जुना आणि हे नववी असले चालतात, ह्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करतील आणि हे तुम्हाला पेपरात कामा पडतील. बस भूगोलाचं एवढंच करायचं, भूगोलाचा कसा अभ्यास करायचा बा, हां सगळ्यात पहिले काय करायचं, तीन नकाशे आणून ठेवायचे, एक जगाचा, एक भारताचा आणि एक महाराष्ट्राचा. एकदम सुरुवात सांगतो मी तुम्हाला भूगोलाची कशी करायची, पुस्तक तर हाती घ्यायचंच नाही आणि तुम्हाला सांगतो नववी दहावीचं पुस्तक बी हाती घ्यायचं नाही, सगळ्यात अगोदर काय करा हाती घ्यायचं, हे तीन नकाशे, हे तीन नकाशे हाती घ्यायचं. तुम्हाला सांगतो भूगोलाची तयारी कशी करायची, डायरेक्ट पुस्तक हाती घ्यायचं नाही, हे बी हाती घ्यायचं नाही, सुरुवातले 10 दिवस फक्त नकाशे पाहायचे, फक्त नकाशे पाठ करायचा, ठीक आहे तुमचा. हा महाराष्ट्राचा हा प्राकृतिक नाही, हा राजकीय आहे, प्राकृतिक आणायचे, राजकीय नाही आणायचे, प्राकृतिक आणायचे, त्यामध्ये तुम्हाला जिल्ह्याचे नावं बी राहतात फक्त, तसा प्राकृतिक प्राकृतिक आणायचे. आणि काय करायचं, भूगोलाचा अभ्यास नवीन असाल तर बरं, 10 दिवस फक्त नकाशे पाठ करायचे, फक्त नकाशे, कोणता राज्य कुठे आहे, कोणता जिल्हा कुठे आहे, कोणता देश कुठे आहे, हे डायरेक्ट उच्चारल्याबरोबर डायरेक्ट डोळ्यासमोर आलं पाहिजे. सिंधुदुर्ग उच्चारल्याबरोबर डायरेक्ट खाली महाराष्ट्राच्या खाली इकडे तुमच्या माइंडमध्ये आलं पाहिजे. गडचिरोली म्हटलं की लगेच इकडे, जालना म्हटलं की मधात, त्याच्यानंतर असं डायरेक्ट माइंडमध्ये आलं पाहिजे. जम्मू काश्मीरमधली वर इकडे, पश्चिम बंगालमधले की इकडे, लगेच तुमच्या माइंडमध्ये आलं आहे. त्रिपुरा म्हटल्यावर तिकडे असं माइंडमध्ये फिरलं पाहिजे नकाशे डायरेक्ट, कारण की जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा किंवा भारताचा समजा भूगोल जेव्हा वाचताना, तेव्हा समजा महाराष्ट्राचा आहे, सर्वात जास्त स्त्रियांचं प्रमाण कुठे आहे, रत्नागिरीमध्ये, असं जेव्हा वाचता, असं जेव्हा वाचता, जर तुमचा नकाशा पाठ नसेल की नाही तर हे रत्नागिरी तुमचं जास्त लक्षात राहत नाही. जर तुमचा नकाशासहित पाठ असेल की रत्नागिरी कुठे आहे, डायरेक्ट तिकडे कोकणात आहे, खाली खालून वरून 2 नंबरवर आहे. जेव्हा हे तुमच्या माइंडमध्ये ये ना, तेव्हा हे दोन दुप्पटनं तुमच्या ध्यानात राहणार आहे. समजू राहिलं, भूगोलाचा अभ्यास कसा करायचा, पहिले नकाशे पाठ करायचे, नकाशे पाठ झाल्यावर काय करायचं, कोरे नकाशे आणायचे, 36 जिल्हे आहेत ना ते बिनपवून लिहायचे आणि 28 राज्य आहेत ती बिनपवून लिहायचे, असे 10 ते 12 लिहायचे नकाशा पाठ झाल्याशिवाय हे पुस्तक हाती घेऊ नका. मी सांगतो तुम्हाला, नंतर हे पुस्तक हाती घ्या जुने. भूगोलाचा अभ्यास समजलं कसं करायचं, आणि भूगोलामध्ये आहे की नाही, प्राकृतिक भूगोलावर जास्त भर असते, प्राकृतिक भूगोलावरच प्रश्न राहतात. महाराष्ट्राचे 3 ते 4 क्वेश्चन हे प्राकृतिक भूगोलावरच असतात, त्यामध्ये घाट, लोकसंख्या फिक्स आहेत, टॉपिक आहेत, त्यावर फिक्स प्रश्न येतात दरवर्षी, ते येणारच आहेत. हे झालं भूगोलासाठी, इतिहासानं भूगोलासाठी समजलं, समजू राहिलं ना. त्यानंतर राज्यशास्त्र, राज्यशास्त्राचं काय करायचं, रंजन कोळंबी पुस्तक, याच्या व्यतिरिक्त हे पहा लक्ष्मीकांत वापरायचं नाही, लक्ष्मीकांत चुकून बी वापरू नका, ते राज्यसेवा मेन्सले कामं असते, राज्यसेवा प्रिलिम बी याच्यावर निघते रंजन कोळंबीवर, राज्यसेवा मेन्स पण याच्यावर निघते, आणि कंबाईनची जी एसओ मेन्स आहे ना ते पण या रंजन कोळंबीवर निघते. दीपस्तंभाचा असा कोणताच टॉपिक नाही की तो याच्यामध्ये नाही. उगाच लक्ष्मीकांत वाचत बसू नका, टाईम वेस्ट आहे, भरपूर वेळ जाते. लक्ष्मीकांत वाचल्यापेक्षा तुमच्या 2 रेट घेऊन जा रंजन कोळंबीच्या, वाचू नका. रंजन कोळंबी वाचा. या 15 पैकी 12 ते 13 क्वेश्चन या पुस्तकातून असतात, याच्या बाहेर प्रश्न जात नाही या पुस्तकाच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. हार्डली समजा एखादा दोन क्वेश्चन असते, तो जर गेला ना तर तो लक्ष्मीकांतमध्ये बी नसते, तो कुठे सापडत नाही. मग कशाला लक्ष्मीकांत वाचायचं, काय गरज आहे, लक्ष्मीकांत वाचू नका, टाईम वेस्ट गमावू नका, एनर्जी काही गमावू नका. त्याच्या अगोदर पाहता जर तुम्हाला 12वीचं जुनं पुस्तक भेटलं राज्यशास्त्राचं, भेटणार तर भेटणार म्हणा कुठे ना कुठे, नाही तर मग तुम्ही डाउनलोड करा. हे पहा सेम 15 पैकी 15 पैकी यातून असतात 4 ते 5 प्रश्न, यातूनच पडतात. आणि तुम्हाला समजा पॉलिटिक्स सगळे सोपा जाते तसा, पण एखाद्याला समजा नाही समजला ना, तर हे जेव्हा तुम्ही 12वीचं जुनं बुक वाचाल ना
तुम्हाला हे पुस्तक वाचायला सोपे जाणार, रंजन कोळंबी. या रंजन कोळंबीचं सार आहे 12वीचं पुस्तक, एकदम शॉर्टकटमध्ये हे समजून घ्या. आणि याच्या अगोदर बी 11वीचं पुस्तक कन्सेप्टसाठी, कन्सेप्ट कन्सेप्ट पॉलिटीचा कन्सेप्ट 11वीचे पुस्तक आहे जुन्या, जुनं पुस्तक वाचा आणि नंतर रंजन कोळंबी. रंजन कोळंबी हाती घेऊ नका, हे बघा कोणतंही संदर्भ हे जे पुस्तकं सांगतो ना मी हे डायरेक्ट हाती घ्यायचे नाही, पहिले स्टेट बोर्ड वाचायचे, कन्सेप्ट क्लिअर करायचे, तरच हे पुस्तक वाचायचे, तेव्हा तुम्हाला जास्त समजणार आहे, नाही तर टाइमपास होते पूर्ण. त्यानंतर इकॉनॉमीसाठी हे बघा, इकॉनॉमीसाठी स्टेट बोर्डचं कोणतंच पुस्तक नाही आहे, पण त्याच्यामध्ये फक्त एकच टॉपिक दिला आहे, दारिद्र्य बेरोजगारी, आणि बस ते 12वीच्या पुस्तकात आहे. त्याच्यासाठी स्टेट बोर्ड तुम्ही वाचू नका. इकॉनॉमिक्ससाठी काय करा, डायरेक्ट रंजन कोळंबी हाती घ्या, डायरेक्ट रंजन कोळंबीचं वाचा. सगळ्यात जास्त कन्सेप्ट इकॉनॉमिक्समध्ये आहेत, इकॉनॉमिकच्या फक्त कन्सेप्ट. याच्यावर 60-40% प्रश्न हे कन्सेप्टवर असतात आणि 60% क्वेश्चन या याच्यावर असतात, डायरेक्ट आपला डाटावर असतात, डाटा बेस. तर काय करायचं इकॉनॉमिकसाठी, रंजन कोळंबे तुम्हाला टॉपिक लिहून देणार मी, कोणकोणते लागतात टॉपिक इकॉनॉमिकसाठी, प्रिलिमसाठी हा, मेनसाठी मग सगळंच वाचणं पडते. हां, सगळ्यात अवघड विषय विज्ञान, सगळ्यात अवघड विषय हा विषय लगेचकडे आहे. काय करायचं सांगतो, विज्ञानसाठी विज्ञान हा सचिन भस्केचं एक पुस्तक आहे आणि एक आहे अनिल कोलते. अनिल कोलते तर घेऊच नका, अनिल कोलते लई खिचकड आहे, लई डीपमध्ये आहे. आता तर लई डीपमध्ये काढलं ते, आता नवीन ॲडिशन आहे, लई डीपमध्ये आहे. हा सचिन भस्के बी हे बी डीपमध्ये पुस्तक काढवलं सध्या डीपमध्ये. आता पहिले याची मी याची तिसरी ॲडिशन वाचली ती, आता त्यानं 7वी का 8वी ॲडिशन काढली. आता दरवर्षी 2 ॲडिशन काढते सचिन भस्के, यानं मधात भाग 1 भाग 2 काढला होता. हे बा काय करायचं, सचिन भस्के डायरेक्ट हाती घेऊ नका, सचिन भस्के डायरेक्ट हाती घेऊ नका. काय करायचं, 8वीचं 9वीचं 10वीचं समजा एखाद्याचं लयच विकसित विज्ञान, त्याच्यासाठी 6वीचं 8 7वीचं. पण एखाद्याला बऱ्यापैकी समजत असेल ना, तर त्याने 7वीचं नाही वाचलं चालते, डायरेक्ट 8वीचं 9वीचं 10वीचं. आता बा विज्ञानाचं कसं असते, विज्ञानाचा सोर्स नाही कोणताच, कोणताच सोर्स नाही विज्ञानाचा, फक्त मार्केटमध्ये हे एक सचिन भस्केचं पुस्तक चालते, बस दुसरं काहीच नाही. अनिल कोलते एम पी सीचे मुलं अनिल कोलते वापरत नाही, अनिल कोलते वापरते पोलीस भरतीचे मुलं वापरतात. अनिल कोलतेचं पुस्तक लय डीपमध्ये आहे, त्याला माहीत नसते, कोणी सांगते अनिल कोलतेचं वाचा, ते आणतात आणि वाचतात, लोकं हँग डायरेक्ट काही समजत नाही त्यातलं पुस्तकातलं. सचिन भस्केची जर 6वी ॲडिशन भेटली कोणाले, ब्लॅक कलरची आहे पा, किंवा 5वी भेटली तर ते घ्या, पण 9वी ॲडिशन घेऊ नका. त्यामध्ये काय डाटा खूप दिला त्यानं, एवढ्या डाटाची गरज नाही आपल्याला, किती डाटा दिला त्यातून क्वेश्चन काही पडणार नाहीत. विज्ञानाचे प्रश्न कुठून येतात ते कोणालाच माहीत नाही, ते फक्त जो क्वेश्चन काढते ना तो त्यालाच माहीत आहे फक्त की विज्ञानाचा प्रश्न हा कुठून टाकला. तर काय करायचं, विज्ञानसाठी 8वी 9वी 10वी हे 3 पुस्तकं स्टेट बोर्डचे वाचायचे, हे एवढे वाचायचे. एक सांगतो तुम्हाला, हे जर तुम्ही पुस्तक वाचले ना, तुम्हाला सचिन भस्के वाचायची बी गरज नाही, काहीच गरज नाही, कारण की हे प्रश्न फक्त या पुस्तकातून स्टेट बोर्डमधून पडतात. विज्ञानाचे प्रश्न फक्त स्टेट बोर्डमधून पडतात जर आले तर, आणि सगळ्या स्टेट बोर्डचा कॉपी सचिन भस्केनं केलेला आहे. त्यासाठी काय करायचं, 8वी 9वी 10वी 10वीचे 2 भाग आहेत, भाग 1 भाग 2. भाग 1मध्ये एक जीवशास्त्र दिलं आहे ना, आणि याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री एकामध्ये दिलेलं आहे. तर काय करायचं, ज्याचं बी एस सी बॅकग्राऊंडवाले जे मुलं असतील त्यांनी डायरेक्ट 10वीचे 2 भाग घेतले चालतात, 8वी 9वीचं वाचणं चालते. पण ज्याचं वीक असेल त्यानं काय करायचं, 8वीचं 9वीचं 10वीचं याच्या नोट्स काढायच्या, स्वतःच्या नोट्स काढायच्या आणि त्या पाठ करायच्या. हे 3 पुस्तकं एकदम पाठ करून टाकायचे. आला तर प्रश्न यातून येणार, नाही तर हा सचिन भस्केमधून बी नाही येणार आणि कशातूनच नाही येणार. सगळ्यात खूप कमी मार्क्स पडते त्या मुलांनी, जे टॉपर असते त्याला बी 15 हार्डलेलं आहे, झालं तर 10 क्वेश्चन बस त्याच्यावर तर जातच नाही. काही काही जण याच्यात मायनसमध्ये येतात, डायरेक्ट मायनसमध्ये, कारण हा विषयच तसं आहे, यात कुठून प्रश्न पडतात हे कोणालाच समजत नाही, काहीच नाही, मायनसमध्ये मुलं येतात. पण कसं असते मग, एखादा विषय ठीक आहे, इको विज्ञान वीक आहे ना, तर मग पॉलिटी आउट ऑफ घेऊ शकता, मॅथ रिजनिंग तुम्ही जवळपास 15-16 घेऊ शकता, हे स्कोरिंग विषय आहेत, याच्यामध्ये तसं नाही. ठीक आहे, विज्ञानासाठी काय करसान, 8वी 9वी 10वी बस. 11वी 12वी NCERT आहे, तुम्हाला NCERT समजते का? 11वी 12वी NCERT जर इंग्लिशमधून समजत असेल तर वाचा, अवश्य वाचा. मला काही समजत नाही बा इंग्लिश, मी नाहीच केलं, तुम्हाला तर समजत असेल तुम्ही वाचा.
त्यातून बी प्रश्न पडतात. NCERT बेस्ट आहे ते, 11वी 12वी पण ते इंग्लिशमध्ये असल्यामुळे, आणि त्याचं सारचं पुस्तक बी निघालं आहे मराठीत, त्याचं ट्रान्सलेट ते भेटलं ते घ्या. कोणत्या इकडे साईड आहे हां, मॅथ्रेझिनसाठी सध्या मार्केटमध्ये सचिन ढवळेचं पुस्तक आहे आणि तो सध्या ट्रेंडिंगला आहे सध्या मॅथ्रेझिनसाठी, बेस्ट एकदम. काय करायचं पहा, डायरेक्ट सचिन ढवळेमधून गणित सोडवायचे नाही, रिझनिंगचं पण तसंच डायरेक्ट पुस्तकामधून सोडवायचे नाहीत. काय करायचं, लिहून घेता का पहिलं हे बा, मॅथसाठी काय करायचं, हां सगळ्यात अगोदर मॅथ रिझनिंगसाठी तुमचे 22 पर्यंत पाळी पाठच पाहिजे, पाठच पाहिजे 22 पर्यंत पाळी तुमचे पाठ पाहिजे, त्यानंतर तुमचे 35 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे, वर्ग पाठ पाहिजे आणि तुमचे 20 पर्यंत घन पाठ पाहिजे. हे 3 गोष्टी अट आहे मॅथ्रिझिंगसाठी, 22 पर्यंत तुमचे पाळे, 35 पर्यंत वर्ग आणि 20 पर्यंत घन तुमचे पाठच पाहिजे, बिलकुल एकदम पाठ पाहिजे हो. आता काय करायचं मॅथ्रिझिंगसाठी, हे बा नवीन 1 महिना, आता इथून 1 महिना केला चालते तुम्ही, नवीन काय करायचं, फक्त आणि फक्त आकडेवारी करायची, आकडेमोड आकडेमोड करायची, आकडेमोड फास्ट आकडेमोड करायची. कशी, 2 अंकी गुणाकार घ्यायचा, 3 अंकी घ्यायचा, 4 अंकी गुणाकार घ्यायचा, 5 अंकी घ्यायचा आणि तो एकदम सोडवायचा. आपण काय म्हणतो, 2 घंटे मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस करायची असं म्हणतात सगळेजण, संध्याकाळी 2 घंटे रिझनिंगची प्रॅक्टिस करायची. पण मी काय म्हणतो, तुम्ही नवीन नवीन 1 महिना काय करा, फक्त आकडेमोडची प्रॅक्टिस करा, आकडेमोड 1 महिने जास्त होत असेल तुम्ही 15 दिवस करा, 15 ते 20 दिवस आकडेमोड, आकडेमोड करायची एकदम फास्ट फास्ट आकडेमोड, एकदम सेकंदात गणित उत्तर आणायचं, कोणतं बी घ्यायचं हे पहा, 24 56 × 304 असं घ्यायचं, लगेच फास्ट आकडेमोड करायची. तसंच भूगोलाचं करायचं, याचं भागाकार करायचं आणि गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी आणि सोबत हे पाळे रोज पाठ करायचं, 20 दिवस फक्त हे करा, ह्या 2 गोष्टी करा, नंतर तुम्ही फरक 22 दिवसानंतर. आपल्याला काय होते, घाई होते आपल्याला, लय घाई होते आपल्याला, आपल्याला काय वाटते डायरेक्ट पुस्तक हाती घेऊ डायरेक्ट सोडून चालू करू, पण आपण कधी फसतो ते आपल्याला समजत नाही. काय करायचं मॅथ्रिझिंगसाठी, पहिले 20 दिवस हे करा, 2 गोष्टी करा, एकदम सोपी सोपी गंत सोडायचे. हां त्यानंतर जे आपले अपूर्णांक पूर्णांक समसंख्या मूळसंख्या विषमसंख्या त्या पाठ करून टाकायच्या डायरेक्ट, आणि नंतर काय करायचं, 20 दिवस तुमचं हे झालं, तुमचा एकदम पाया मजबूत झाला मॅथ रिझनिंगचा, नंतर काय करायचं, डायरेक्ट मॅथचं पुस्तक घेऊ नका, रिझनिंगचं अनिल अंकलकीचं पुस्तक आणा. ह्या 2 गोष्टी झाल्यावर काय करा, डायरेक्ट मॅथ घेऊ नका हो, पहिले रिझनिंग करा नंतर मॅथ करा, पहिले मॅथ नका करू. काय करायचं, अनिल अंकलकीचं पुस्तक आणायचं, अनिल अंकलकीचं एकदम बेसिक आहे ते, बेसिक म्हणजे बेसिक बी नाही म्हणते त्याचा अजून प्रश्न पडतात, पण ते बेसिकच आहे आपल्यासाठी MPSC विद्यार्थ्यासाठी. काय करायचं, अनिल अंकलकीचं पुस्तक यातले जे क्वेश्चन आहेत ते 2 वेळेस तरी सोडवायचे, याला तुमचे 15-20 दिवस गेले चालतील. तुमचं पहिले पाळे हे आणि हे रिझनिंग हे का तुमचं 1 महिन्यात झालं आणि नंतर तुम्ही मॅथ घ्या हाती, मग तुमचा फरक पहा. जाऊ द्या वेळ गेला तर चालते, सुरुवातचे 3-4 महिने तुमचं हे बेसिक करायला जाऊ द्या, गेले चालते, हे तुम्हाला लई कामं पडणार आहे. जेवढं तुमचं बेसिक, जेवढं तुमचा पाया मजबूत होणार तेवढं तुम्हाला हे पुस्तकं वाचायला सोपं जाणार, तुमचं लक्षात राहणार, तुमचा इंटरेस्ट वाढणार आहे. घाई करू नका, पुस्तकं वाचायची घाई करू नका. मॅथ रिझनिंगसाठी सांगितलं, अनिल अंकलकी झाल्यानंतर काय करायचं, नंतर सचिन ढवळे घ्या. अनिल अंकलकी झाल्यानंतर सचिन, रिझनिंगसाठी सचिन ढवळे वापरायचं आणि त्याची व्हिडिओ आहेत यूट्यूबला फ्रीमध्ये, क्लास लावायची गरज पण नाही, क्लास काही लावू नका, त्याचे क्लास म्हणजे क्लास लावसान, त्याची व्हिडिओ आहेत 150-200 व्हिडिओ आहेत, 1 व्हिडिओ आहे त्याचा 2-2 घंट्याचा, फालतू टाईम वेस्ट आहे, टाईम वेस्ट काही गमवू नका. त्याच्या त्याच्यापेक्षा त्याचे फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ आहेत ते करा, आणि हे अनिल अंकलगी आणि सचिन ढवळे आणि मॅथसाठी सचिन ढवळे.
आता बघा, मॅथ रिजनिंग तर पहिले काय होतं, पहिले लय अवघड प्रश्न होते एम पी एस सी मध्ये, प्रिले खूप अवघड विचार होते, एका एका पानाचा एक प्रश्न होता आणि सुटतच नव्हते ते प्रश्न, घरी आल्यावर पण सुटत नव्हते एवढे अवघड होते. पण आता तसं नाही, 23 पासून कसं त्यानं वेटेज वाढवलं, 5 प्रश्न वाढवले, त्याच्यामुळे त्याची ते लेवल बी त्यांनी कमी केली. वन लाईनर क्वेश्चन आहेत एकदम, लगेच सुटून जातात. जेवढी ते प्रॅक्टिस करसान तेवढं तुमचा स्कोर उठलं वाढणार आहे. त्यानंतर बस सगळ्यात जास्त करंट अफेअर, सगळ्यात महत्त्वाचं करंट अफेअर एकदम स्कोरिंग विषय आहे. करंट अफेअर आहे, करंट अफेअरसाठी काय करायचं माहिती आहे का? ते पेपर वाचा, कोणी सांगते पेपर वाचा, लोकसत्ता रोज एक घंटा, त्यात काही टाईम गमावू नका. हो सरळ सरळ काय करायचं, एका महिन्याची एस एची परिक्रमा भेटते, पृथ्वी परिक्रमा. याच्या व्यतिरिक्त एम पी एस सी कंबाईन जर करत असाल, याच्या व्यतिरिक्त दुसरं पुस्तक हाती घ्यायचं नाही. काय तुम्हाला सांगतो, करंट अफेअरचा प्रश्न जर आला तर परिक्रमामधून येणार आहे, नाही तर तो कशातूनच येणार नाही. त्याच्यामुळे करंट अफेअरसाठी फक्त आणि फक्त एस एची परिक्रमा घ्यायची. आणि करंट अफेअर किती करायचं, समजा तुमची जर परीक्षा जानेवारीमध्ये झाली ना, तर तुम्हाला जवळपास 14 ते 15 महिने अगोदरचा करंट अफेअर करावं लागते. किती? 14 ते 15. समजा जानेवारी 2025 मध्ये तुमची एक्झाम झाली, तर तुम्हाला करावं लागेल 14 ते 15 महिने अगोदरचं करंट अफेअर तुम्हाला करावं लागते. आता कसं असते, करंटमध्ये समजा तुमचा जानेवारीमध्ये 2025 मध्ये जर पेपर झाला, तर 15 पैकी तुमचे 4 ते 5 क्वेश्चन हे डिसेंबर, नोव्हेंबर आणि ऑक्टोंबर मागच्या 3 महिन्यात ज्या दिवशी तुमचा पेपर होणार आहे. हे बाय पेपर, पेपरचा जेव्हा टाईम टेबल येते की नाही, पेपर काढतात ते समजा जानेवारी 2025 मध्ये ते येणार, समजा 20 जानेवारीची समजा डेट दिली जाईल आपल्याला, 20 जानेवारी तुमचा कंपनीचा पेपर होणार आहे, तर त्याच्या ते 1 महिना अगोदर पेपर सेट करत असतात. म्हणजे हा पेपर सेट होईल असते जवळपास 1 जानेवारी. मग काय करायचं माहिती आहे का, म्हणजे जवळच्या घडामोडी नाही करायचं, जवळच्या समजा 20 ते 25 दिवसाच्या अगोदरच्या घडामोडी करायच्या नाही, त्यावर प्रश्न येत नाही. ते कसे लिहितात, TCS लिहितात, TCS IBPS सरळ शैलीमध्ये, याच्यामध्ये तसं नाही. काय करायचं, जानेवारीचा डिसेंबर 15 डिसेंबरच्या अगोदरचं करायचं. आणि पहा काय सांगितलं मी, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मागच्या 3 महिन्यावर जास्ती भर द्यायचा, जास्त भर. 15 पैकी जवळपास 7 ते 7 प्रश्न हे मागच्या 3 ते 4 महिन्यावर असतात, मागच्या 3 ते 4 महिन्यावर 7 ते 7 प्रश्न असतात करंट अफेअरचे, आणि राहिले ते मागे असतात. म्हणजे मागे मग चाललं, मग कमी कमी होत कमी कमी होत, मग 12 महिन्याच्या अगोदरचं तसंच हे असते. पण आता काय करायला येते, थोडं मागचं विचार राहिले, जास्त नाही विचार, 2 क्वेश्चन 2 एखादा असते नाही तर नसते बी, पण आपण काय करायचं 3 महिने अगोदर करून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं पहा काय करायचं, करंट अफेअरमध्ये हे झालं, एस एची परिक्रमा तुमची झाली, एक पुस्तक भेटते बा, लास्ट हवर रिव्हिजन, पुस्तकाचं नाव लिहून घ्या, लास्ट हवर रिव्हिजन. हे 3 महिने असते, 6 महिने असते आणि 1 वर्षाची बी असते. लास्ट हवर रिव्हिजन हे तुमच्या रिव्हिजनसाठी वापरा. आणि देवा जाधवचे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर, दर महिन्याला टाकतात ते सर, ते वाद एवढे. ठीक आहे, हे 3 गोष्टी करावं करंट अफेअरसाठी. हे बा चौथं तिसरं पुस्तक हाती घेऊ नका, टाईमपास आहे आणि डोक्याला नुसता हेडायला आहे. कारण करंट अफेअर कितीही करा, काचून विचारतील काय विचार, त्याचा काहीच नेम नाही. आता करंट अफेअरचं कसं आहे, काही थोडं ट्रिक, काही लॉजिक ते लावून प्रश्न सोडत असतं, मी तुम्हाला कसे सोडत ते बी सांगणार आहे. वेळ आता किती काय, वेळ चालेल ना तुम्हाला, मानसिकता आहे का? नक्की मानसिकता आहे तर बनून घ्या, कारण हे इम्पॉर्टंट, एवढं इम्पॉर्टंट आहे हे कोणी सांगत नाही जे पोस्ट काढतात. आता माझं कसं आहे, मी सुरुवातीला 1.5 वर्ष यात गमावलं, माझं 2019 मध्ये मी सुरुवात केली ना, मी खामगावमध्येच होतो, पण मला हे असं सांगायला कोण नव्हतं, असं एवढं डीपमध्ये मला कोणच नाही सांगितलं. माझं 1.5 वर्ष गेलं हे समजा, 1.5 वर्ष हे सगळं स्वतः करलं, हे सगळं स्वतः समजून गेलं. हे काही असं कोणी सांगेल पण नाही एवढं डीपमध्ये, फक्त येणारं सांगत होता हे पुस्तक वाच ते पुस्तक वाच, पण त्यातलं काय वाचायचं हे कोणीच सांगत नाही. त्याच्यामुळे आज थोडा वेळ होऊ द्या, ह्या गोष्टी परत तुम्हाला कोणी सांगणार पण नाही. मी चॅलेंज देतो तुम्हाला, कोणीच सांगणार, कोणी यूट्यूबवरही पाहा तुम्हाला व्हिडिओ एवढं डीपमध्ये मला सांगितलं तुम्हाला म्हणा, हे स्वतः अनुभवलं सगळं मी स्वतः हे जे हे आहेत ना, हे सोर्स मी स्वतः वाचून
ते समजून घेतलं हे कामाचं आहे का नाही तर मग एवढी एनर्जी वेस्ट गमायला. सौदीचं पूर्ण कुक वाचतं नंतर कळलं हे काही गरजच नाही. लक्ष्मीकांत पूर्ण वाचलं अगोदर नंतर समजलं हे काही गरज नाही. लई वेळ गेला माझ्या ह्याच्यात. मला जर अगोदर हे असं सांगितलं असतं तर मला जवळपास 2 वर्ष अगोदर पोहे भेटले असते. त्याच्यामुळे पहा हे एकदम अनुभवाचं आहे. एकदम एकदम अनुभव कोणी सांगेल नाही काही नाही. त्याच्यामुळे मन लावून ऐका, मन लावून ऐकत असायचे सगळे तसे. तर हे पहा करंट अफेअरसाठी काय करायचं फक्त एवढं करायचं हो, बाकीचं काहीच करायचं गरज नाही. त्याच्यानंतर तुम्हाला मी नंतर टॉपिक बी सांगतो. प्रत्येक विषयाची मी टॉपिक सांगतो तुम्हाला, टॉपिक सांगतो त्याच्यावर जास्त भर देतात. प्रश्न त्याच टॉपिकवर राहतील, बाकीच्या टॉपिकवर प्रश्न राहतील. पण काय असते समजा मी म्हटलं तुम्हाला की फक्त राष्ट्रपतीवर टॉपिक नसते राज्यपालावर असते, तर मग जोपर्यंत आपण राष्ट्रपती वाचत नाही तोपर्यंत आपला राज्यपाल समजत नाही. म्हणजे एकमेकावर डिफेंड आहे हे टॉपिक. जसं तुम्ही PM जोपर्यंत वाचन तुम्हाला मुख्यमंत्री समजत नाही, जोपर्यंत तुम्ही संसद वाचणार ना तोपर्यंत तुम्हाला आपली विधान परिषद समजत नाही. वाचायचं सर्वच, पण तुम्हाला मेन मेन टॉपिक देणार एकदम एक्झामसाठी की त्याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही, म्हणजे विचारतीलच नाहीत असे. सुरुवातले सगळं वाचावं लागते बरं, असं काही नाही. सुरुवातले सगळं वाचावं लागते कारण ते एकमेकावर टॉपिक डिफेंड असतात. आता तुम्हाला मी याची नोट्स कशी काढायची, कारण SC ची परिक्रमा कशी वाचायची. हे बघा 100 पेजची परिक्रमा राहते, खूप खूप डाटा आहे. आपण काय करतो घाबरून जात त्याला, पण तेवढी वाचायची गरज नाही. हे बघा परिक्रमा एकदा का तुम्ही समजलं ना, मी एकदा त्यातून नोट्स काढली. मी परिक्रमा जर वाचायची असली मी 1/2 घंटा वाचतो त्यांनी सगळी 1/2 घंटा, कारण की तिथे समजून घेतलं त्यातून नेमकं प्रश्न कुठले जातात ते तुम्हाला मी सांगणार आहे नंतर. त्याच्यानंतर झालं करंट अफेअर हे 8 विषय. हां आता बघा मराठी ग्रामर, मराठी ग्रामरसाठी एक पुस्तक मोरावळा मी वापरा. जर हे बघा तुम्हाला जर मराठी ग्रामर जर तुम्हाला अवघड जात असेल, अवघड, तुम्ही काय करा सुरुवातले हे घ्या बाळासाहेब शिंदे घ्या. जर तुम्हाला समजत असेल मराठी ग्रामर जसं सगळं समजते, मी तुम्हाला डायरेक्ट मोरावळा घ्या, डायरेक्ट मोरावळा घ्या. आणि याच्यासाठी काही बेसिक वगैरे काही गरज नाही, डायरेक्ट मोरावळा पुस्तक घ्यायचं. हे पुस्तक झाल्यानंतर आप्पा हातमुरीचा मराठी प्रश्नसंच भेटते 1984 पासून तर 2024 पर्यंतचे स्पेशल मराठीचे जेवढे बी क्वेश्चन आले आतापर्यंत आयोगाने विचारले ते सगळे सगळे त्यात विश्लेषणासहित दिले आहेत, स्पष्टीकरणासहित दिले आहेत. तुम्हाला सांगतो मी मोरावळांचं पुस्तक वाचलं नाही तरी चालते. एक्स्ट्रॉर्डिनरी जर मुलगा असेल एखादा हे मोरावळंबे वाचलं नाही चालते डायरेक्ट. आप्पा हातमुरीचा प्रश्नसंच जरी घेतला ना तरी आउट ऑफ प्रश्न पडतात, आउट ऑफ येते डायरेक्ट, आउट ऑफ मार्क्स पडतात. तर काय करायचं, पहिले मोरावळंबेचं पुस्तक वाचायचं, त्यानंतर आप्पा हातमुरीचा मराठी प्रश्नसंच घ्या मराठीसाठी. आणि तुम्हाला सांगितलं मराठीचं सध्याचं लोड घ्यायचं नाही, 4 महिने भेटतात तुम्हाला, त्यामध्ये 4 महिन्यात तुम्हाला फक्त मराठी आणि इंग्लिश करावं लागते. त्यानंतर इंग्लिश सगळ्यात महत्त्वाचं, इंग्लिश पाहा. इंग्लिशसाठी काय करायचं, इंग्लिशसाठी आता आपण इंग्लिश ग्रामर वाचतो, पहिले काय करायचं मराठी ग्रामर पाठ करायचं नंतरच इंग्लिश ग्रामर घ्यायचं. हे बघा जर तुम्हाला इंग्लिश ग्रामर समजत नसेल, आता मला बी सुरुवातीला काही समजत नव्हतं इंग्लिश ग्रामर, इंग्लिशमध्ये तर लस हे तुम्ही कच्चा. इंग्लिशसाठी काय करायचं, जे खूपच कच्चे एकदम म्हणजे फक्त वाचता येते, फक्त इंग्लिश वाचता येते अर्थ गिर्थ समजत नाही, त्यासाठी काय करायचं, आपल्याला काही इंग्लिश बोलायचं नाही, आपल्याला फक्त मराठीत फक्त इंग्लिशचं ग्रामर पाहिजे. आपल्याला काही बोलणं नाही, काही नाही, काहीच नाही, फक्त ग्रामरसाठी हे बघा काय करायचं. इंग्लिशसाठी जर तुमचं इंग्लिश लईच विकसित तर काय करायचं, पहिले बाळासाहेब शिंदेचं आहे की नाही मराठी ग्रामर करायचं, पहिले बाळासाहेब शिंदेचं मराठी ग्रामर करायचं, त्यानंतर बाळासाहेब शिंदे इंग्लिश, बाळासाहेब शिंदेचं इंग्लिशचं पुस्तक घ्यायचं ते वाचायचं. त्यात कसं सेमी इंग्लिश दिलं आहे बाळासाहेब शिंदे, सेमी इंग्लिश आहे, इंग्लिशमध्ये बी आहे आणि मराठीमध्ये बी आहे. जर तुमचा लयस कच्चा असेल तर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वाचा तुम्ही, इंग्लिश ग्रामर त्यातून करा काय. आणि सगळ्यात याच्यासाठी तुम्हाला इंग्लिश पेपर तुम्ही वाचा, इंग्लिश पेपर तुम्हाला वाचावंच लागेल, इंग्लिश पेपर वाचा लागेल. आणि ग्रामर बाळासाहेब शिंदे वाचा. त्यानंतर एक्झामसाठी, एक्झामसाठी महेश पाटलाजी नोट्स, हे नोट्स आहे रिटर्न नोट्स आहे, तुम्हाला भेटून जाईल कुठे बी, महेश पाटलाजी नोट्स. या नोट्समधून जसे तसे प्रश्न पडतात डायरेक्ट पेपरात, 50 पैकी या नोट्समधले असतात. हे बघा याचा क्लास बी आहे, क्लास लावसान तर 5000 फी आहे त्याची, ऑनलाईन क्लास आहे महेश पाटलाचा.
महेश पाटलाचा क्लास लावा, नाहीतर त्याचे नोट्स वापरा तुम्हाला खूप असेल तर. याच्यातून समजा 50 पैकी जवळपास 30-35 प्रश्न तरी पडतात आरामात या नोट्समधून. मोठी नोट्स आहे चांगली, हे नोट्स वापरा. आणि महेश पाटलाचा झिरो एरर बुक आहे, झिरो एरर बुक. सेम आप्पा हातनोरेनं काय केलं, 84 पासून 2024 पर्यंत प्रश्न दिले ना, सेम यानं महेश पाटलानं तसंच केलं. 84 पासून 24 पर्यंत इंग्लिशचे पुस्तक हे आहे सगळं, आणि त्यात त्याचं झिरो एरर नाव देतं, झिरो एरर बुक, ते तेवढं घेऊन घेता. त्याच्यानंतर इंग्लिशसाठी हे आणि RTI आणि RTS 2015 RTI 1-5 RTS 2015 कायद्याचं पुस्तक ज्ञानेश्वर पाटील सर, ज्ञानेश्वर पाटलाचं पुस्तक घ्यायचं एवढं बस. कायद्यासाठी एवढंच वाचायचं, आणि राहिला विषय तो पर्यावरण, तंत्रज्ञान, ते रिमोट सेन्सिंग, कॅम्प्युटर, त्यासाठी वेगळं पुस्तक वापरू नका. आपल्या टेलिग्रामवर त्याच्या नोट्स अवेलेबल असतात. मेनचे जेव्हा तुम्ही मेन्सला असाल तेव्हा मेनचे ग्रुप असतात टेलिग्रामचे पुणेचे, ते जॉईन करायचे. त्यावर ते नोट्स शेअर करतात. रिमोट सेन्सिंगचे आपल्या विदर्भ आयएएस अकॅडमीचे नोट्स आहे, ते नंतर तुम्हाला मेन्सली गेल्यावर तुम्हाला कळेलच. त्या नोट्स वापरायचे, त्यासाठी वेगळं पुस्तक वापरू नका. झालं, हे झाली आपली बुकलिस्ट. आता बघा, या बुकलिस्टच्या सोबत हवा सगळ्यात महत्त्वाचं, हे इतकं महत्त्वाचं आहे, हे जे पुस्तक आहे ना, कंबाईन स्पष्टीकरण 6वी एडिशन आप्पा हातनोरेची, हे जे पुस्तक आहे हे इतकं महत्त्वाचं आहे. इथून तुम्हाला सांगतो मी डायरेक्ट, गॅरंटी देतो डायरेक्ट, तुम्ही काय इथून हे पुस्तक 4 महिने वाचलं ना लगातार, एकच पुस्तक आहे ठोकळा आहे एवढा का, हे पुस्तक का तुम्ही वाचलं आता लग 4 महिने, तुम्ही कंबाईन निघते गॅरंटी देतो मी डायरेक्ट. याची 6वी एडिशन निघली, जवळ याची 2री एडिशन निघली होती ना, तेव्हापासून याची एडिशन घेत आहे, 4 एडिशन जमा झाल्या यांच्या. पुण्यातले पोट्टे हेच करतात, पण याच्यासाठी अगोदर अभ्यास लागते, कमीत कमी 1 वर्षाचा तरी अभ्यास लागते या पुस्तकासाठी. किंवा जर तुम्हाला सध्या वाचायचं असेल तर निदान तुम्ही एक एक रिव्हिजन होऊ द्या, आणि तुमचे जे म्हटलं मी तुम्हाला किंवा 18 पासून 24 पर्यंत प्रश्नपत्र काढून ते तरी पाठवायचे, ते पाठ सोबत तुमची एक एक रिव्हिजन व्हायला पाहिजे प्रत्येक विषयाची. आणि नंतर का तुम्ही हे बुक घेतलं, हे बघा याच्यामध्ये 5 विषय आहेत, आपला करंट अफेअर याच्यामध्ये नाही आणि मॅथरिजिंग नाही. या 5 विषय करंट अफेअरची किती 15 आणि ही 20 म्हणजे 35 राहिले 65. 65 प्रश्नापैकी या पुस्तकातून स्पष्टीकरणासहित दिले आहेत, या पुस्तकातून 65 पैकी 30+ प्रश्न डायरेक्ट पडतात याची गॅरंटी घेतो मी. 30 प्रश्न डायरेक्ट, पण त्यासाठी अट काय, तुमचं एक रिव्हिजन पाहिजे हे तसं समजत नाही. तुमची रंजन कोळंबे पॉलिटी झालं, रंजन कोळंबे इकॉनॉमिक झालं, दीपस्तंभ झालं, प्रत्येक विषयाची एक एक तरी रिव्हिजन पाहिजे. डायरेक्ट घेतलं चालते, पण तुम्हाला वेळ लागणार आहे. एल हे पण याच्यामध्ये काय करणं ते ना, 2012 पासून ते 2023 पर्यंत जेवढे प्रिलिमचं आहे त्याचं एक स्पष्टीकरण दिलं आहे एकदम डीपमध्ये. समजा महात्मा फुलेवरचा प्रश्न असेल तर महात्मा फुलेचं सगळं डीपमध्ये ॲनालिसिस दिलं, एकदम रंगीत आहे, मस्त वाचायला इंटरेस्ट जाते, सोपं आहे. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, हे पुस्तक आणायचं आणि 21,000 प्रश्न त्यांच्या हे दोन आणि 2018-24 पर्यंतच्या PYP प्रश्नपत्रिका, हे 3 सोर्स तुमच्या असलेच पाहिजे. याच्याशिवाय तुम्ही MPSC पासच होऊ शकत नाही डायरेक्ट, मी सांगतो. कंबाईन निघतच नाही याच्याशिवाय, कितीही काय कितीही पुस्तकं वाचा काही करा, याच्याशिवाय कंबाईन निघत. झाले, ही झाली आपली बुकलिस्ट. कोणाला काही डाऊट आहे का बुकलिस्टमध्ये कोणतं पुस्तक जर कोणी वाचत असेल दुसरं की वाचावं का नाही, तुम्ही विचारा, मी तुम्हाला सांगतो. सांगा, आहे का कोणाला डाऊट, सांगा, विचारा किंवा हे पुस्तक चालते का वाचलं तर, या एजी हे पुस्तक चालेल का, आहे का कोण, आहे का नाही बुकलिस्ट अगोदर किती वेळा वाचलं, एक वेळेस वाचलं स्किप करू शकता. हो, 4-5 वेळेस जर रीडिंग झाली असेल तर मग राहू देते कंटिन्यू. सिम्प्लिफाईडमध्ये लय डाटा आहे, एवढा डाटा आहे तो पाठ बी होत नाही. किती पाठ करसन त्यात सांगा मला, एवढा डाटा आहे त्यात. ते मागच्या 1 लाईनर तुम्ही जर त्यात
त्याची तिमाही जेवढी डीपमध्ये आहे, त्याचं वार्षिक जर घेतलं ना तुम्ही ना, त्याच्या मागचे जे वन लाईनर दिलं जाईल ना शॉर्टमध्ये संक्षिप्तमध्ये, तुमचं एवढं डोकं हँग होणार आहे त्यातली एक घडामोडी तुमची पाठ होणार नाही, होतच नाही पाठ, होतच नाही. त्याच्यामुळे हेच वाचा, परिक्रमाच वाचा, थोडंसं वेळ नवीन नवीन तुम्हाला थोडं अवघड जाईल, पण एकदा का तुम्हाला समजलं कशी वाचायची काय वाचायची, नंतर लय सोपी जाते, एक एक घंट्यात एक परिक्रमा संपते, रिव्हिजन बी फास्ट होते. आणि तुम्हाला सांगा याच्या बाहेर प्रश्न जात नाही, जर आला तर तो कुठेच नसते. तुम्हाला तर एकदम भारी सोर्स पाहिजे असेल ना करंट अफेअरचा, एक जी के म्हणून आहे, एक जी के टुडे, हां जी के टुडेची वेबसाईट आहे, पण त्याच्यामध्ये एवढे करंट अफेअर आहे, एका एका दिवसाचा करंट अफेअर 2-3, 3-3, 4-4 पेज असते, तेवढं करायला परवडत नाही. त्याच्याबाहेर प्रश्न जात नाही, कारण की MPSC बी त्यातूनच प्रश्न घेणार आहे, जी के टुडेची वेबसाईट आहे. बघा तुम्हाला पहिले मी आपला सिलेबस समजून घेतला, नंतर बुक लिस्ट सांगितली, आता एक सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटर्जी, एकदम सब्जेक्ट वाईज, तुम्हाला मॅथ रिजनिंगचं तर समजलं तसे, सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटर्जी सांगतो तुम्हाला थोडक्यात. हे बा आपले विषय आहेत 5 GS चे विषय आहेत, एक करंट अफेअर आहे, एक मॅथ रिजनिंग आहे, आपल्याला टार्गेट फक्त हे 5च विषय सध्या, 5 आणि 2 7 विषय कंबाईनमध्ये, या 7 विषयापैकी तुम्हाला एक स्कोरिंग विषय सांगतो की तुम्ही स्कोअर कोणत्या विषयामध्ये काढू शकता, आणि कोणते विषय किती बी वाचले तरी त्यात स्कोर येत नाही, एनर्जी वाया गमावू नका. सगळ्यात जास्त स्कोरिंग विषय आहे ना क्वालिटी, याच्यामध्ये पोरं आउट ऑफ घेणार आहे, 15 पैकी 15 घेतात, 14 तर गेलेच नाही, 14-15 बस. सगळ्यात स्कोरिंग विषय आहे क्वालिटी. मीनच राज्यसेवेमध्ये म्हणजे 14 घेतले होते मागच्या वर्षी 23 मध्ये, 15 पैकी 14. सगळ्यात स्कोरिंग विषय क्वालिटी, हे बा स्कोरिंग सब्जेक्ट क्वालिटी, 15 पैकी तुमचे, जर तुम्ही रंजन गोडंबे वाचलं आणि 12वीचं पुस्तक का वाचलं आणि PYQ 21,000 मधून सोडवले, 21,000 मधून जर PYQ सोडवले आणि ते कंबाईन स्पष्टीकरण सांगितलं आप्पाचं, त्यातून का ते एकदा सोडवलं, तर तुम्हाला 15 पैकी याच्यात 13 प्रश्न पडतात आरामात, कुठेच नाही गेले. पण त्याच्यासाठी मग तुम्हाला प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस बी खूप लागते, हां प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस. तुम्हाला सांगणार आहे मी एका घंट्यात कसं नियोजन करायचं, एका घंट्यात 100 प्रश्न सोडवायचे आपल्याला, 15 पैकी याच्यामध्ये पडतून तुम्हाला जवळपास 12, आणि 12 आणास लागतात, यात आणास लागतात, यात का तुम्ही 6-7 वर अटकले की समजून जायचं की आपला पेपर गणला. कारण की कसं आहे माहिती आहे का, हा बा याच्यामध्ये रिझल्टमध्ये सगळे मुलं 60-70% मुलं हे पुण्याचे असतात, पुण्याचे म्हणजे आजूबाजूचे येतात, नाशिक, सातारा, सोलापूर, तिकडे मुलं लय तिकडेच मुलं जास्त असतात, टॉपर बी कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि पुणे इकडेच टॉपर असतात, आपल्या विदर्भात एवढं अवेअरनेस नाही, कारण आपल्या सोर्स इकडे अवेलेबल होत नाहीत, आणि होतात तर आपल्याला माहीत नसते, आपण करून घेऊ शकतो पण आपल्याला माहीत नसते. तर हे बघा याच्यामध्ये तुम्हाला 12-13, 12 वरच आणा लागतात, तुम्हाला आणाच लागतात, ज्याचा क्वालिटीमध्ये 12 स्कोर आहे त्याचा 56-57 स्कोर येते कंबाईनमध्ये, क्वालिटीमध्ये तुम्हाला 12 स्कोर सांगितला तेवढं खरंच येऊन जातील ना क्वालिटीमध्ये. दुसरा स्कोरिंग विषय आहे तुमचा करंट अफेअर, आता या हा स्कोरिंग याच्यामध्ये पण जवळपास 10 वर आले पाहिजे तुमचे, याच्यामध्ये करंटमध्ये का तुम्ही 6-7 वर अटकले तुमचा स्कोर ऑटोमॅटिक कमी होईल, म्हणजे ही एक अट आहे तुम्हाला 56 हे बा, आता तुम्हाला 100 पैकी 52-53-54-55 वरच स्कोर पाहिजे निगेटिव्ह, तेव्हा तुम्ही STI बसान, ASO बसान, SR बसान, जर का तुम्ही 45 उठकले तर तुम्ही क्लर्कले बसा, नाही तर यावर्षी क्लर्कच्या जागा कमी येणार आहेत, 2000 जागा आहेत, आता तेव्हा होत्या 7000 जागा, तेव्हा लागला तो 19 कटऑफ, आता दरवर्षी एवढ्या जागा असतील का याची शाश्वती नाही,
तरी दरवर्षी आपण अंदाज धरू यावर्षी की 1500 जागा तर निघणारच आहेत. तर तुम्ही का 45 वर अटकले, तुम्ही क्लर्कमध्ये क्वालिफाय होसान, त्यात बी तळात मिळत राहते. हे बा 45-50 दरम्यानचा स्कोर असा, एवढा तळात मिळत राहते. धड आपल्याला समजत नाही की याची मेनची तयारी करू का प्रीची तयारी करू. माझ्यासोबत दोन वेळेस झालं तसं. माझा पहिला स्कोर मी देखील सांगतो तुम्हाला, माझा पहिला स्कोर होता 40 आला होता. 40 पहिला झटून दिला होता मी कंबाईनचा 2021 मध्ये, तेव्हा 40 स्कोर आला होता. आता मला काय वाटलं, एक दोन क्वेश्चन होते माझे, मला वाटलं ते बरोबर येणार सेकंड केमध्ये, पण ते आले नाही. जेव्हा माझा 42 स्कोर झाला असता मी प्रीले बसत असतो, पण मी एवढा याच्यात होतो तेव्हा मला काही समजे नाही मेनची तयारी करू का प्रीची तयारी करू. तळत मिळत एकदम, हा स्कोर तळत मिळत आहे. सगळ्यात घातक स्कोर आहे हा 45-50 दरम्यान, लय घातक स्कोर आहे. याच्यात काही समजत नाही, एवढं मेंटॅलिटी मेन्सपर्यंत एकदम मेंटॅलिटी राहतच नाही आपली. मेन्स करू का प्री करू लय उघड. तर दुसरा अटेम्प्ट दिला मी, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये माझ्या 47 स्कोर 2022 मध्ये, 4 महिने झाले होते, 7 वाढले होते माझ्या 4 महिन्यात, 47 स्कोर आला होता. आता हा सगळ्यात तळात मिळाला स्कोर होता माझ्या, कारण की तेव्हा काय होतं, एस टी आय जागा होत्या 600 जागा होत्या एस टी आयच्या. आता तेव्हा काय वाटते की एस टी आयच्या बा 52-53 कटॉफवर 52-53 मार्क्स पाहिजे, तेव्हाच एस टी आयला क्वालिफाय होतो. एस ओले 50-54 कटॉफ जात होतं तेव्हा, पण 22 तसं झालं नाही. माझा 47 स्कोर होता, मला काही सूचना नाही तयारी करू का नाही. माझी कंबाईन गटकची पेपर होता, मी त्याची तयारी केली आणि मेनची तयारी केलीच नाही. आता काय झालं, दुसऱ्या कीमध्ये माझे 2 मार्क्स वाढले, ते झाले 49 झाले. कट ऑफ लागला ओपनचा 46 एस टी आय आणि याचा लागला 48 पी एस आयचा. आता मी दोन्ही यात क्वालिफाय झालो, पण अटी माला वेळ निघून गेला. मला फक्त होता एक महिना मेन्सले होतो, माझं काहीच झालं नाही. हा आहे तळात मला स्कोर, अटी लय मुलं अडकतात, हा स्कोर असला की. नंतर 22 ऑक्टोंबर दिली, ऑक्टोंबर 2022 एक्झाम दिली, त्यामध्ये डबल स्कोर वाढला माझा, तो झाला माझा 58 प्रिलिमले. म्हणजे पहिल्या अटेम्प्टला किती 40, दुसऱ्या अटेम्प्टला गेला 47, तिसऱ्या अटेम्प्टला गेला 58. असा स्कोर माझ्या 3 वर्षात वाढला. आणि 23-30 एप्रिलची दिली, त्यामध्ये आला 56, कारण तो पेपर खूप अवघड होता, 20 प्रश्न देईना मॅथ रिजनिंगचे ऑर्डर होते. आता हा स्कोर होता माझ्या परफेक्ट. आता इथून म्या काहीच विचार नाही केला, प्री निघ मेन्स निघणार का नाही, डायरेक्ट मेनची तयारी चालू केली पी एस आयची. आणि कारण मला माहिती होतं 58 म्हटल्यावर होऊन देणार आम्हाला, पण तरी त्यात एस टी आय सुद्धा जागा कमी असल्यामुळे त्याचा कट ऑफला हा गेला होता, 60-62 कट ऑफ गेला होता. तर असा स्कोर सांगायचं मुद्दा काय, तुम्हाला तुमचा स्कोर जर तुम्हाला बा तुमचा स्कोर टार्गेट काय ठेवायचं, तुमचं 60 ठेवा टार्गेट. टार्गेट तुमचं 60च असलं पाहिजे. मी तर म्हणतो 65 ठेवा टार्गेट, मी 65 ठेवलं होतं पण ते 47 झालं होतं टार्गेट. तरी 65 ठेवा एकदम टार्गेट. 65 टार्गेट ठेवलं की तुम्ही 55 पर्यंत तरी येता, पण तेवढी मग तयारी काही करायला लागते. मग तेवढी 55 म्हणजे 55 तुम्हाला स्कोर आणणंच आहे काय करू. सगळ्यात जास्त क्वालिटी याच्यामध्ये स्कोर आणायला लागते, सगळे मुलं आणतात ज्याचा स्कोर याच्यामध्ये येते. आणि करंट अफेअरमध्ये तुमचे 15 पैकी तुमचे 11-12 क्वेश्चन तरी आले पाहिजे बरोबर. 11-12 तुम्ही हे केलं तर तुमचं येऊन जाईल. 11-12 क्वेश्चन करंटमध्ये आले पाहिजे. त्याच्यानंतर स्कोरिंग विषय येते याच्यामध्ये एवढे आलेच पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा स्कोरिंग विषय तुमचा, हे बा इकॉनॉमिक्स तसा स्कोरिंग विषय. आता काही झालेलं एवढं जाते, काही झालं सोपे जाते. स्कोरिंगच्या एकदा तुमची कन्सेप्ट क्लिअर झाल्या की तुम्हाला तो सोपा जाणार आहे. कन्सेप्ट क्लिअर करायला लागतात तुम्ही त्यात. तिसरा इकॉनॉमिक्समध्ये 15 पैकी 10 तरी आले पाहिजे. त्याच्यानंतर स्कोरिंग विषय हा चौथा आहे तो तुमचा. आता काही झाल्यासाठी मॅथ रिजनिंग बी सोपं जाते, काही झाले पोलीस भरती तयारी करतात सरळशी, त्यामुळे मॅथ रिजनिंग बी सोपी जाते. आता 30 एप्रिलला तसं झालं होतं, मुलांनी आपल्या पोलीस भरतीवाल्यांनी पेपर दिला, त्याचं मॅथ रिजनिंग भारी होतं, 20 प्रश्न होते. त्यांनी मॅथ रिजनिंग सोडवलं, कोणाकोणाचे 17-18 स्कोर आले, 17-20 पैकी 17-18 पोलीस भरतीवाल्याचे. बाकीच्यामध्ये थोडे काही घेतले आणि ते क्लर्कले क्वालिफाय झाले 19 कोटापूर. तर काही जणांचा जर मॅथ रिजनिंग जर अशीन चांगलं, तर मॅथ रिजनिंग बी एक स्कोरिंग विषय हे आहे. आणि याच्यामध्ये स्कोर तर करावं लागते तुम्हाला. हे बा मॅथ रिजनिंगमध्ये 20 पैकी तुम्हाला 15 आणाच लागतात. 50+ स्कोर नाही आले, 15 तुम्हाला बरोबर आणाच लागतात. अटी का तुम्ही 7-8 बरोबर आले की तुमचा स्कोर
40 वर टाकतो, काहीच फायदा नाही. त्याच्यानंतर हा मॅथरीज नाही. आणि पाचवा स्कोरिंग विषय आहे तुमचा भूगोल. भूगोल 10 पैकी तुमचे 7 झाले पाहिजे, 6 ते 7 प्रश्न बरोबर. आणि त्याच्यानंतर आपला इतिहास. इतिहास 10 पैकी 6 7 1 2 3 4 5 6 आता कोणता राहिला? सायन्स. हां सायन्समध्ये बघा, विज्ञान सगळ्यात कमी हे आहे विज्ञान. विज्ञानचे तुम्ही 15 पैकी तुमचे 7 तरी आले पाहिजे, 6च्यावरच पाहिजे, 6च्यावर असं जर तुमचा स्कोर आला. हे बा हे स्कोरिंग विषय हा टॉपला ठेवायचा, पॉलिटी तुम्हाला आउट ऑफच आणायचं, टार्गेट ठेवायचं करंट अफेअर आउट ऑफ, 10-12 आले पाहिजे, इकॉनॉमिक्स तुम्हाला आउट ऑफ हे करायचं, मॅथ रिजनिंग. हां मॅथ रिजनिंग पण थोडं विज्ञानकडे हे केलं चालते, कारण याच्यामध्ये स्कोर येत नाही. असं तुमचा जर स्कोर आले तुमचे 55 आरामात 55 प्लस जातील, तुमची 2-3 पदासाठी तरी तुम्ही क्वालिफाय होता आरामात. झालं. आता पहा एका एका विषयाची स्ट्रॅटर्जी आपण पाहू याच्यासाठी काय करायचं. करंट अफेअर सगळ्यात करंट अफेअर, करंट अफेअरमधून परिक्रमा, परिक्रमामधून कशी वाचायची पहा. परिक्रमा आणली मॅ परिक्रमा द्या, परिक्रमा हे बा ही तुमची परिक्रमा आहे. याच्यामध्ये जागतिक महाराष्ट्र आर्थिक सामाजिक पर्यावरण सगळ्यात जास्त याच्यावर प्रश्न असतात तुमचे जागतिकवर. हां याच्यासाठी बा तुम्हाला एक सांगतो मी करंट अफेअरसाठी काय करायचं. सर्वात आधी काय करायचं माहिती आहे का, 2022 ते 2023 पर्यंत जेवढ्या पण आयोगाच्या प्री मेन्स झाल्या सगळ्या क्लास वन आपल्या राज्यसेवेच्या कंबाईन मेन्सच्या गटकच्या सगळ्या जेवढ्या पण मेन्स झाल्या की नाही त्याचे करंट अफेअरचे प्रश्न 15 15 15 त्या तुम्हाला टेलिग्रामच्या यूट्यूबवर चॅनलवर भेटतात. ते प्रश्न काढायचे, ते जवळपास 150 ते 200 प्रश्न असे भेटतात. ते प्रश्न काढायचे, त्याचा पहिले स्टडी करायचा, पहिले त्याचा स्टडी करायचा, प्रश्न पाहायचे कोणत्या लेवलचे आहेत तर, आणि नंतर तुम्ही परिक्रमा घ्या. तशी परिक्रमा हाती घेऊ नका. हो काय करायचं, 22 ते 23 पर्यंत जेवढ्या पण मेन्स झाले आयोगाचे क्वेश्चन याची PDF काढायची. हो ते PDF समोर ठेवायची, ते PDF समोर ठेवायची आणि परिक्रमा इकडून बाजून ठेवायची. तेव्हा परिक्रमा वाचायला सुरुवात करायची, तशी करायची नाही. त्याच्याने तुम्हाला समजून जाणार की जागतिक घडामोडी असेल, जागतिक घडामोडीवर प्रश्न कसे पडतात. आता आपण करंटमध्ये वाचतो की बा आता चायनाचा राष्ट्रपती बदलला, समजा एका देशाचा राष्ट्रपती बदलला, याची ही निवड झाली, याची पंतप्रधान निवड झाली, हा इकडे पडला, असे प्रश्न एमपीएससीला विचारत नाही. चायनाचा राष्ट्रपती कोण झाला, आपण ते करत बसतो, काही फायदा नाही. ते तुम्हाला कधी समजणार, हे 22 ते 23 तुम्ही आयोगाचे एकदा क्वेश्चन काढून आणले की तुम्हाला लगेच समजून जाणार की हे प्रश्न यातला कोणतं वाचावं लागते नेमकं, हे तुम्हाला कळणार आहे. काय काय करायचं, 22 ते 23 आयोगाचे क्वेश्चन पेपर काढून आणायचे. 150 ते 200 प्रश्न असतात, ते एकदा पाठच करायचे. त्याचं काय म्हणतात ते प्रश्न विचारायचे टाईप, तुम्हाला कळून जाणार की आयोग नेमकं किती डीप जाते. आणि पूर्ण तुम्हाला सांगतो, पूर्ण 1 लायनर 15 चे 15 प्रश्न हे 1 लायनर असतात आयोगाचे, 1 लायनर असतात. यात महाराष्ट्रावर एखादा प्रश्न आला तर आला, नाही तर सगळे भारताचे आणि जगाचे असतात. सगळ्यात जास्त प्रश्न विचारतात ते संरक्षण आणि अंतरिक्षावर, सर्वात जास्त प्रश्न अंतरिक्ष संरक्षण, अंतरिक्ष व संरक्षणावर सर्वात जास्त प्रश्न विचारतात. त्यानंतर विचारतात ते पुरस्कारावर विचारतात. त्यानंतर क्रीडा घडामोडीवर 2 प्रश्न असतात. हे जे आहे ना हे बघा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 टॉपिक आहेत. हे याच टॉपिकवर प्रश्न असतात सगळ्यात जास्त, क्रीडावर, पुरस्कार, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान सगळ्यात कमी विचारतात. याच्यात महाराष्ट्रावर कमी विचारतात आणि आर्थिक सामाजिकवर कमी विचारतात आणि राजकीय घटनात्मक याच्यावर कमी विचारतात. याच्यात सगळ्यात जास्त प्रश्न असतात. परिक्रमा घेतली की तुम्हाला हेच कळून जाणार काय करायचं. परिक्रमा घ्यायची आहे बा, हायलायटर घ्यायचं आहे, हायलायटर ते परिक्रमा, परिक्रमामधून नोट्स काढायची आपापली. आता हे 100 पेज आहे ना, तुमच्या पानाची 7 ते 7 पानात याची नोट्स बनली पाहिजे. हे बा हायलाईट करायचं, हे बा हायलाईट पूर्णच्या पूर्ण हायलाईट करत बसायचं नाही. हे बा आयोग प्रश्न कुठून विचारते, हायलाईटवर विचारते, हायलाईटवर हे वाचत बसायचं नाही, याच्यावर प्रश्न आयोग विचारत नाही. हे तुम्हाला कधी समजणार,
हे पेपरवरून समजून जाणार, याच्यावर प्रश्न हे वाचत बसायचं नाही, आपल्याला गाठे यार हे कधी वाचा एवढं कधी पाठवणार हे वाचायचं नाही. आयोग प्रश्न कुठे विचारते, हे अटी, हे बा पी एम ई बस सेवा हे बातमी आहे, सार्वजनिक खासगी भागी पी पी व्ही मॉडेलद्वारे 10,000 इलेक्ट्रिक बस सादर करून शहर बस ऑपरेशनला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑगस्ट 2023 पी एम ई बस सेवा योजनेला मंजुरी दिली. मग आता प्रश्न कसा बनणार, पी एम ई बस सेवा हे मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, याच्यामध्ये कोणत्या बसेस आहेत आणि हे कोणत्या भागीदारी म्हणजे पी 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 मॉडेल, त्याच्यावर 4 प्रश्न बनवतील, लगेच ऑप्शन बनवतील. प्रश्न एवढ्या जर घुमते याच्यावर नाही प्रश्न नाही, त्याच्यामुळे एवढंच वाचायचं. आता पहा, मिझोराम ए बी डी एम मायक्रोसाईट कार्यान्वित करणारे पहिले राज्य. प्रश्न कसा बनणार डायरेक्ट की बा ए बी डी एम मायक्रोसॉफ्ट कार्यान्वित करणारी पहिले राज्य कोणती, मिझोराम. काय वाचायची गरज आहे, काही वाचायची गरज नाही खालचं. प्रश्न याचा आहे पहा, इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड 2022 हा प्रश्न मागच्याच वर्षी आला होता, किंवा पहिला क्रमांक कोणाचा आला, इंदूरचा. बस बाकीचं कशाला पाठ करायचं, बाकीचं प्रश्न येणारच नाही ना. आणि याची नोट्स काढायची, नोट्स कशी काढायची, याची काढायची, 7 ते 7 पेजमध्ये नोट्स काढाया याची परिक्रमाची. बाकीचं तुम्हाला करंट अफेअरसाठी काहीच करायचं गरज नाही. झालं करंट अफेअर समजलं. मॅथ रिजनिंगचं बी समजलं, मॅथ रिजनिंगचं सांगितलं ना कसं करायचं होतं. आता इतिहासाचे तुम्हाला टॉपिक आता खूप वेळ होणार आहे, मी तुम्हाला एक काम करतो, टॉपिक आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रत्येक विषयाचे टॉपिक शेअर करतो आणि ते तुम्ही एकदा टॉपिक लिहून घ्या, कारण की वेळ खूप होणार आहे, वेळ खूप झाला. हां, एखादं पुस्तक आहे का ते, पुस्तक आहे कोणतंच नाही. आता हे खूप डीपमध्ये सांगत आहे मी, आता तुम्हाला समजत आहे का नाही काय म्हणजे समजून आलं ना. आता भाई 21,000 प्रश्न त्यांच्या. आता तुम्ही टॉपिक वाचवलं समजा इकॉनॉमिक्स, तुम्ही पॉलिटी घेतलं समजा, पॉलिटीचा तुम्ही राष्ट्रपती टॉपिक घेतला, हो काय करायचं, सर्वात पहिले रंजन कोळंबीमधून राष्ट्रपती टॉपिक वाचायचा. टॉपिक वाचला, टॉपिक वाचल्यानंतर काय करायचं, 21,000 प्रश्नसंचामधून राष्ट्रपतीचे सगळे प्रश्न सोडायचे लगेच. तुम्हाला ते ध्यानात राहायची, तुम्हाला मागे सांगत होतं ना कसं करायचं. आता एकदा ऐकून घ्या, राष्ट्रपती समजा तुम्ही टॉपिक वाचला काय करायचं, राष्ट्रपती टॉपिक 4 पानाचा असेल तो लगेच वाचून घ्यायचा, लगेच त्यावर रिव्हिजन करायचं. चार समजा तुम्ही 4 पेज आहेत, हे का तुम्हाला समजा 20 मिनिटात वाचते, तर काय करायचं, एकदा परत हे 4 पेज तेव्हाच वाचून घ्यायचे 5 मिनिटात लगेच. तर काय करणार, तुम्हाला ध्यानात जास्त राहणार आहे. हे झाल्यानंतर काय करायचं, 21,000 प्रश्न त्यांच्यामधून राष्ट्रपतीचे टॉपिक प्रश्न वाचायचे. तुम्हाला लगेच समजून जाणार आहे की प्रश्न नेमके कसे विचारतात, आणि लगेच डबल त्या टॉपिकवर यायचं, डबल राष्ट्रपती विचारतात. जेव्हा तुम्ही 21,000 प्रश्न संच वाचून डबल या टॉपिकवर जेव्हा यायचा ना, तेव्हा तुमची डायरेक्ट लाईट लागतील की प्रश्न असे असे विचारतात, आणि प्रश्न या लेवलवर विचारतात, आणि हे महत्त्वाचं आहे. आता मी कितीही सांगितलं तुम्हाला काय काय महत्त्वाचं आहे, राष्ट्रपतीने काय विचारलं, पण तुम्ही हे स्वतःहून जर करसान ना, तर तुम्हाला जास्त इफेक्ट राहणार आहे. आता मी तुम्हाला आहे तर सांगणार, हे बा राष्ट्रपतीवर हे ओळ सोडून द्यायची, हा हे पोर्शन सोडून द्यायचं, मी सगळं सांगू शकतो. राष्ट्रपती तुमचं रंजन कोळंबी आहे की नाही, ते सगळं सांगू शकतो की कोणकोणता हे सोडायचा, कोणता टॉपिक सोडायचा, हे मी सांगू शकतो. पण तुम्ही जर असं करसान, आता मी कसं केलं असंच केलं, तुम्ही असं करा, तुम्हाला जास्त इफेक्ट राहणार आहे मी सांगितल्यापेक्षा. काय करायचं, पी एम मुख्यमंत्री टॉपिक घ्यायचा, वाचायचा, लगेच त्यावर परत रिव्हिजन करायचं, 21,000 प्रश्नांच्यामध्ये जायचं, मुख्यमंत्र्याचे प्रश्न सोडवायचे, प्रश्न सोडवल्यावर डबल टॉपिकवर यायचं. तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, यातलं काय करू रे, यातलं काय इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लगेच कळून जाणार आहे. 21,000 प्रश्न सोडायचा नाही शेवटपर्यंत. 21,000 प्रश्न संच हे एक सिक्रेट आहे, 21,000 प्रश्न संच अनकंबाईन, ते जास्त झालेले माहीत नसते, त्याच्यावर रिझल्ट आहे. तुम्हाला सांगतो मी, सगळं झाल्यावर एक आप्पाच्या नोट्स भेटतात, आप्पाच्या नोट्स 5 विषयाच्या आप्पाच्या नोट्स घेऊन घ्यायच्या, पण ते कधी वाचायच्या, सगळं पुस्तकाचं 2 वेळेस रिव्हिजन झाल्यावर
त्या नोट्स वाचायच्या. एकदा का तुम्ही 6 महिने रेग्युलर अभ्यास केला, प्रत्येक विषय जर एकदा वाचून घेतले की नाही, त्यानंतर 6 महिन्यानंतर तुम्ही आप्पाच्या 5 नोट्स, आप्पाचा ठोकळा आणि 21,000 एवढं जरी वाचलं, यातून तुम्हाला 60+ येतात डायरेक्ट मार्क्स कंबाईनमध्ये. हे एवढं इफेक्टिव्ह मटेरियल आहे आप्पाचं, आप्पाचं. काय करायचं, आप्पाच्या नोट्स 5-6 महिन्यानं वाचायचं. जेव्हा तुमचा अभ्यास तुम्हाला वाटलं की आता लय बोरिंग झाले गळ्या, तेव्हा हे वाचायचं. झालं, तुम्हाला हे सांगून दिलं. एकदा हे बाबा तुम्हाला मा टाईम टेबल सांगतो कसा होता तर अभ्यासाचा, आणि तुम्ही कसं करायला पाहिजे ते सांगतो. आणि असं करसान तर मला वाटते जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे, चांगला अभ्यास होणार आहे. टाईम टेबल एक अभ्यासाचा टाईम टेबल हेडिंग टाका, टाईम टेबल. हे बघा टाईम टेबल, टाईम टेबल. एक पा कंबाईनची तयारी करण्यासाठी मिनिमम कमीत कमी किती घंटे अभ्यास करायचा आहे, आणि जास्तीत जास्त किती करायला पाहिजे. कमीत कमी अभ्यास कंपल्सरी तेवढा लागतेच 7 तास, आणि जास्तीत जास्त 12 तास. तो 14 तास बी कामाचा नाही, 16 तास बी कामाचा नाही. 2 दिवस करसान 14 घंटे, नंतर होणार नाही. तो कमीत कमी 7 घंटे, जास्तीत जास्त 12 घंटे. आता बा याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही पहा. हे पहा, पहिले 10 तासाचा टाईम, 10 तास, नंतर 8 तास, नंतर 6 तास. आता यातला तुम्हाला किती तास भेटते, मी तर म्हणलं ह्या मधातला करायचा 8 तास. 8 तास स्टडी तरी झाला पाहिजे, आणि होते 8 तास आरामात, ते आरामात. तर याच्यामध्ये एक काय करायचं, 4 तास, 2 तास आणि 2 तास. सोमवारपासून सुरुवात करायची अभ्यासाला. सुरुवात कशी करायची पहा, सोमवारपासून सुरुवात करायची. सोमवार ते रविवार एक विषय घ्यायचा, सोमवार ते शुक्रवारपर्यंत, सोमवार ते शुक्रवार एक विषय घ्यायचा, आणि शनिवार रविवार रिव्हिजन. काय करायचं पहा, अभ्यास करताना इथून कोणताही एक विषय घ्यायचा. समजा तुम्ही पॉलिटी आज घेतला ना, पॉलिटी, तर काय करायचं, एकच विषय घ्यायचा पॉलिटी 6 दिवस, सोमवार ते शुक्रवारपर्यंत 5 दिवस. एकच विषय घ्यायचा, दुसरा विषय घ्यायचा नाही. 4 घंटे एक विषय पॉलिटी, पॉलिटीले हा पॉलिटी घ्यायचा. समजा पॉलिटी घेता तुम्ही, पॉलिटी वाचायचं. 2 घंटे काय करायचं, मॅथ रिझनिंग, आणि हे 2 घंटे करंट अफेअर. तुमची तयारी पहा किती, एका दिवसाची किती विषय याची उरली. पॉलिटी 15 क्वेश्चन, मॅथ रिझनिंग 20, आणि हे 15, किती झाले 50. 50 मार्गाची तयारी तुमची एका दिवसात 50 प्रश्नाची तुमची तयारी होती. टाईम टेबल पहा कसं ठरवायचा, एकच विषय घ्यायचा, 2 विषय घ्यायचे नाही. 6 दिवस एकच विषय चालू द्यायचा, पॉलिटी आणि मॅथ रिझनिंग, करंट अफेअर, हे 3 विषय सोबत चालू द्यायचे. मॅथ रिझनिंग आणि करंट अफेअर हे तर डेली तुम्हाला चालू द्यायला लागतील. आता दुसऱ्या हप्त्याला काय करायचं, अटी विषय बदलायला, अटी पॉलिटी विषय काय घ्यायचं, दुसरा सायन्स घ्यायचा. पण सुरुवात तुम्ही पॉलिटीपासून करा. काय सुरुवात पॉलिटीपासून, कारण हा सोपा आहे, आणि जसं जसं हे विषय तुमचा वाढत म्हणजे कम्प्लीट होणार, तुमचा इंटरेस्ट वाढणार आहे. तुम्हाला वाटणार की नाही यार आता पॉलिटी एक विषय झाला, आता लगेच तुम्ही दुसऱ्या विषयाकडे जाणार. झालं, दुसरा विषय इकॉनॉमिक घ्यायचा, या पॉलिटीची रिव्हिजन करायची शनिवार रविवार रिव्हिजन करायची. आणि झालं तुमचा एक विषय झाला. आता या 4 तासात, हे पहा 10 तासाचा तुमचा टाईम टेबल असेल, 4 तास पॉलिटी वाचा फक्त, 8 तासाचं असेल तर तुम्ही 8 घंटे उरले, 6 तास पॉलिटी, 6×30 30 घंट्यात तुमचं पॉलिटी समजा एका हप्त्यात त्याचं रिव्हिजन करायचं. आणि 8 तासाचा तुमचा टाईम टेबल असेल तर तुम्ही 4 तास, इथं 2 तास, इथं 2 तास कंपल्सरी. 7 तास असेल तर तुम्ही इथं 3 तास, इथं 1.5 तास आणि इथं 1.5 तास द्या. मॅथ रिझनिंग करंट अफेअर डेली, आणि इथं एक विषय निवडायचा. असा टाईम टेबल करा, तुमचे 5 विषय, 7×5=35 35 दिवसात 5 विषय आहेत, उन्हाला 7 दिवस, 7×35 दिवसात तुमचे पूर्ण एक रिव्हिजन होणार आहे. असा तुम्ही टाईम टेबल ठरवा. आणि दुसऱ्या वेळेस काय करायचं, 35 दिवस झाले, डबल दुसरा टाईम टेबल काय करायचं, 21 दिवसाचा
पहिले 35 दिवस, नंतर 21 दिवस, नंतर 21 दिवस. 21 दिवसाचा टाइम टेबल ठरवायचा. कसा? अटी दोन विषय घ्यायचे, क्वालिटीसोबत कोणता घ्यायचा हे बघा. तुम्ही जर जोड्या म्हणता ना, तुम्हाला सांगतो मी, क्वालिटीसोबत नेहमी हिस्ट्री वाचायचं, क्वालिटीसोबत नेहमी हिस्ट्री वाचायचं, आणि इकॉनॉमिकसोबत जिओग्राफी वापरत वाचायचं. हे जोड्या लक्षात ठेवा, कारण याची ह्या दोन रिलेटेड आहेत आणि हे दोन एकमेकासोबत रिलेटेड आहेत. आणि सायन्स वेगळं वाचायचं, सायन्सला वेगळंच ठेवायचं. तर असा टाइम टेबल ठेवा. आणि दुसरं 21 दिवसाचा दोन दोन विषय घ्यायचे आणि मॅथ्स चालू द्या. असा टाइम टेबल ठरवा. तुमचा 70-80 दिवसात पूर्ण सिलेबस तुम्ही जर प्रामाणिक केलं, तुमचा 70-80 दिवसात सिलेबस संपू शकते. त्यासाठी तुम्हाला रोज 10 तास तरी अभ्यास करावा लागतो. झालं? हां, तुमचा टाइम टेबल. एक पेपर घेऊ का 2022 ऑक्टोबरचा? कसा सोडायचा, काय सोडायचं एकदा सांगून देतो तुम्हाला. ही मनस्थिती आहे का? हे बघा, हा पेपर 2022चा. एक तास वेळ राहते, 100 प्रश्न असतात. एक तास म्हटल्यापेक्षा 50 मिनिट राहत होते, ते एक तास राहते नावाले. मॅथ्रिनचे 20 प्रश्न सर्वात शेवटी सोडवायचे. मॅथ्रिजनिंग सर्वात शेवटी सोडवायचे 20 प्रश्न. आणि हे 80 प्रश्न आहे सुरुवातले. या 80 प्रश्नाला द्यायचं 30 मिनटात. 80 प्रश्न सुटले पाहिजे तुमचे. आणि राहिले हे 20 मॅथ्रिजिंगचे, त्याच्यासाठी 25 मिनटं. 25 मिनटं द्यायच लागतात, 30 मिनटं. काय करायचं, पेपराच्या अगोदरचं 1 महिना अगोदर टेस्ट सिरीज सोडवायच्या. रोज एक टाईम लो, 50 मिनटात डायरेक्ट 50 मिनटात टेस्ट सिरीज सोडायच्या. 50 मिनटात 1 महिना अगोदर डेली रोजच्या 2 सोडायच्या, सकाळ संध्याकाळ 2. म्हणजे 60-70 प्रश्नपत्रिका जेव्हा तुम्ही सोडवसा पेपराच्या अगोदर, तेव्हा तुमचा हा 50 मिनटात पेपर सोडवणं होणार आहे तसा होणार नाही. तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवणंच आहे, त्याच्यामध्ये स्कोर चेक करायचा नाही फक्त. कारण की आपली जी टेस्ट आहे, टेस्ट पेपर राहतात, त्याची त्याचा क्वेश्चनचा पॅटर्न वेगळा राहते आणि आयोगाचा वेगळा राहते. आयोगाचा सोपा राहते, याचा हार्ड राहते. हा सिलेबसला धरून नसते, हा सिलेबसला धरून नसते. त्याच्यामुळे याचा फक्त प्रॅक्टिससाठी सोडवायचा, स्कोर चेक करायचा नाही. आणि अटेम हा तुमचा 95 ते 97, 100च पाहिजे. आता तर 100च पाहिजे. 97 ते 100 दरम्यान तुमचा अटेम पाहिजे. तो आता चुको का काही हो, मग 100 पाहिजे. तुम्ही का अटी 70-80 अटेम ठेवला, समजा तुम्ही 80 अटेम ठेवला, 80 पैकी तुमचे 20 तले झाले, 25 तर चुकतात आरामात. किती राहिले मग? 55. निगेटिव्ह धरलं, 4 24, 6 गेले, 47-48 स्कोअर तुम्ही अटकता. पण एवढी ॲक्युरेसी नसते. तुम्ही समजा 97-98 अटेम्प्ट केले तर तुमचे 30+ तर चुकतात आरामात. मी तर 100च अटेम्प्ट करतो, प्री मेन्स काही असो 100च अटेम्प्ट करतो.
कारण की 1-4 निगेटिव्ह मार्किंग आहे ना, 1-4 आहे तुमचे, 4 तुम्ही अंदाजी सोडवले, अंदाजी 4, आता समजा तुम्ही 80 प्रश्न सोडून आले आणि 20 सोडून दिले, मग आता 20 सोडून दिले, 20 तुम्ही अंदाजी समजा मारले, त्यातून तुमचे 5 बरोबर नाही शकत का? येतात आरामात तुमचे जर 5 बरोबर आले आणि 15 चुकले तर निगेटिव्ह धरून किती राहिले ते, 4 3 12 4 4 16, 4 चुकतात म्हणजे 4 निगेटिव्ह जातात आणि तुम्हाला 1 मार्क तरी पडते. त्याच्यामुळे अटेम हा 100च ठेवायचा. आता पहा प्रश्न कसे सोडवायचे पहा. आता पहा तुम्हाला एक क्लिअर करून देतो मी, 100 प्रश्न राहतात, राज्यात जो पहिला येते ना पहिला केलं हे मार्क. राज्यात जो पहिला येत असते तो विचार येतो, MPSC राज्यसेतून येतो का कंबाईनमधून येतो, कोणताबी राज्यातला पहिला जरी आला ना तरी त्याला या 100 पैकी, समजा मॅथ रिजिंगला सोडून, या 80 पैकी 80 जर GK राहते, या GK पैकी फक्त आणि फक्त 45 ते 50 प्रश्न माहीत असतात. पूर्ण अभ्यास कधीच होत नाही 45 ते 50. किती अभ्यास करू द्या, किती अभ्यास करू द्या, याच्यापैकी फक्त 45 ते 50 प्रश्न त्याच्या ओळखीचे असतील किंवा त्यांना वाचले असतील, त्याच्यावर नाही. एक सिक्रेट सांगतो तुम्हाला मी, जे पुण्यातले पोट्टे वापरतात फक्त इथं वापरत नाही, इथं कोणालाच माहीत नाही. कोणतं 45 ते प्रश्न, समजा 50 प्रश्न एखाद्याला आले, 80 पैकी 50 प्रश्न आले आणि बाकीचे मग मॅथ रिजनिंगमध्ये आले समजा 15, किती झाले 50 आणि 15 65 65 आले, बाकीचे निगेटिव्ह धरून. आता 50 तर येत नाही, मी लय सांगितलं हे 50 तर लय सांगितलं मी, 50 नाही येत, येतच नाही 45 तरी येतात आरामात. किती अभ्यास करू द्या, 45 यातले प्रश्न माहीत असतात. 45 आणि मॅथ रिजनिंगमध्ये 15 पकडा, 45 आणि 15 किती भरले 60, आणि हे 40 मायनसमध्ये गेले 50 स्कोर येऊ शकते, 50 स्कोर आला. तर पण कंबाईनचे मुलांचे स्कोर किती असतात माहिती आहे का तुम्हाला, 100 पैकी कोणी जाते 65, कोणी जाते 70 71 75 असे स्कोर असतात. तर ते अभ्यासानं नसतात येत. मी काय म्हणतो, किती बी हुशार असू दे किती बी, तो 45 ते 50 जाऊ शकत नाही. मग हे जे बाकीचे समजा आपण तुम्ही म्हणता की बाबा 45 आले आणि बाकीचे 35 प्रश्न मग ते कसे सोडवायचे, ते अननोन असतात, ते तुम्हाला कोण्या पुस्तकात सापडत नाही, त्याचे तुम्हाला ते लॉजिकनं सोडवणं पडतात. हे पहा, एक असते ॲप्रोच बिल्डिंग, ॲप्रोच बिल्डिंग, लॉजिक बिल्डिंग असतात, ट्रिक असते, तुमचा कॉमन सेन्स असते, जेव्हा जो म्हणजे तुम्ही 2 ते 3 वर्षाचा तुमचा अभ्यास असते तोपर्यंत तुमचे ते डेव्हलप होते, तुमचा हे कॉमन सेन्स, तुमचा कॉमन सेन्स डेव्हलप होते तेवढा. तर ॲप्रोच बिल्डिंग हे सहजासहजी येत नाही, हे याच्यासाठी लय 21,000 प्रश्न संचाची प्रॅक्टिस करायला लागते, 2 ते 3 वर्षाचा अभ्यास लागतो, हे सहजासहजी डेव्हलप होत नाही, हे डेव्हलप झाल्याशिवाय पेपर निघत नाही, कसा तुम्हाला सांगतो ना. आता पहा हा पेपर मी दिला होता 2022, याच्यामध्ये माझ्या 58 स्कोर होता. आता 58 स्कोर होता याच्यामध्ये माझ्या 58 स्कोर होता म्हणजे माझ्या बरोबर आले असतील समजा 65 66, मग म्हणजे 65 66 सगळे माहीत होते का, नव्हते, कोणालाच माहीत नसतात एवढे. याच्यासाठी तुम्ही ऐकलं असेल ते ट्रिक तुक्के सगळे बरोबर, ते कोण ऐकलं का, हे बा ते लिमिटेड आहे, त्याच्या पलीकडे हे कधी डेव्हलप होते, जेव्हा तुमचा 2 ते 2.5 वर्षाचा अभ्यास होते, अनुभव असते, पेपर द्यायचा अनुभव होते, तेव्हा हे डेव्हलप होते. आता बघ कसं, हा करंट अफेअरचा प्रश्न, कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रतिमा प्रकाशित केली आहे. आता हा प्रश्न कुठे सापडत नाही, सापडते शंभरातल्या 2-3 जणाच्या वाचण्यात येते, बाकीच्या वाचण्यात येत नाही. आता मीनं हा प्रश्न वाचला नव्हता, मग मीनं हा प्रश्न कसा सोडवला, आता बघा कसा सोडवला, कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान, पहिली अटी आहे पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली. आता बा अंतराळ संस्था आहेत प्रत्येक देशाच्या, आपली आहे, आपली एवढी डेव्हलप नाही, म्हणजे शुक्राचा आता सध्या मला टीका चालू आहे, शुक्रापर्यंत पोचणे एवढी हे नाही. आता हे एक आहे ईसा, जेव्हा तुम्ही अभ्यास करताना तेव्हा तुम्हाला समजून जाते हे जाक्सा
जॅक्सन म्हणजे जपान, हे जपानची अंतराळ संस्था आहे. जेव्हा तुम्ही अभ्यास करता तुमच्या हे लक्षात येते, जपान एवढं डेव्हलप नाही की ते शुक्रापर्यंत पोहोचले. आपण 2-3 वर्षाच्या अभ्यासात आपल्याला समजून देतो, कारण की अंतराळाचं म्हटलं की सगळ्यात पहिले येते नासा. येते की नाही नासा? किती डेव्हलप आहे? लय डेव्हलप आहे. जपान एवढ्या दूर पोहोचलं नाही. आता हे काय CNA हे वाचण्यात येत नाही, हे कोणच वाचलं नाही. जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा समजते बरं आहे. CNA हे माहीत नाही, हे त्यांनी नवीन टाकलं, मुद्दाम ऑप्शन टाकून दिला आयोगाने. त्याच्यानंतर ईसा, ईसा माहीत नाही, हे माहीत नाही. म्हणजे हे दोन ऑप्शन कटले आणि मला माहीत आहे मी कसं सोडवलं. मला माहीत होतं की जपान एवढ्या दूर पोहोचलं नाही, मला प्रश्न माहीत होता, मी ना नासा मारलं, ते उत्तर बरोबर आलं. काय केलं म्या? 3 क्वेश्चन एलिमिनेट केले, 3 एलिमिनेट केले आणि नासा मारून टाकला. आणि मला तेव्हा गॅरंटी ती 100% याचं उत्तर हेच असणार. वाचलं कुठेच नव्हतं, वाचलं कुठेच नव्हतं. पण माझ्या अभ्यासाच्या भरोशावर, अदर अभ्यास जो करतो आपण 2-3 वर्षाचा, त्या अभ्यासानुसार माझी कॉमन सेन्स डेव्हलप झाला होता. आणि त्या कॉमन सेन्सच्या आधारावर मी ना हा प्रश्न सोडवला. पुण्याचे पोरं असेच करतात, जे लागणार आहेत की नाही ते असेच करतात, त्याच्याशिवाय येत नाही. तुम्ही काय म्हणसान, हा प्रश्न मी वाचला नाही कुठेच, मग मी हा सोडून देतो, स्किप करतो, झाला तुमचं काहीच फायदा नाही. तुमचा स्कोर कमी, तुमचं सिलेक्शन तर म्हणजे स्कोर वाढणारच नाही. स्कोर तुमचा एक प्रश्न, बाकीचे मुलं हेच करतात सगळे. 70% मुलं हेच करतात. हे लॉजिक बिल्डिंग झालं तर बस हे क्वेश्चन सुटतात असे. कारण की तुम्ही विचार करा ना, 40-45 प्रश्न आहेत फक्त. 40-45 प्रश्नाच्या भरोशावर तुम्ही 60% स्कोर कसा काय मिळू शकणार? शक्यच नाही. ह्या गोष्टी तुम्हाला डेव्हलप करायला लागतील. हा प्रश्न सोडवला, बरोबर आला मला. आता बघा, गंमत पार्टी काय होते, जो आयोगाचा सेटर असते की नाही, आयोगाचा सेटर असते, आयोगाचा पेपर काढणारा जो आयोगाचा सेटर असते, तो काही ना काही हिंट सोडत असते प्रश्नामध्ये. हिंट सोडते, हिंट तुम्हाला तो मदत करते उत्तर शोधायला, की बाबा हे उत्तर आहे, हे उत्तर मार तू. कारण की त्याला माहीत आहे एवढे प्रश्न जर सोडवले, समजा एवढे प्रश्न जर कुठे सापडतील आयोगाला माहीत असते सेटरले, त्यामुळे तो काहीतरी हिंट सोडते. आता या प्रश्नात काय हिंट सोडेला, मी हा प्रश्न वाचला नव्हता. आता बघा, सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्शियल स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे. अटी कीवर्ड काय आहे? जागतिक संघटना. हे आहे हिंट, पेपर सेटरने दिलेली हिंट आहे, जागतिक संघटना. आता मला सांगा, जी आसियान आहे, कोण वाचलं आसियान? ही आसियान जी संघटना आहे, याच्यामध्ये किती देश आहेत? फक्त 10 देश आहेत. ही जागतिक आहे का प्रादेशिक आहे? प्रादेशिक. मी ना बाधित का लॉजिक कसं लावलं होतं माहीत नव्हता काहीच, पण मला हे माहीत होतं, माझ्या कॉमन सेन्स डेव्हलप झाला होता. मला समजलं आसियान ही जागतिक संघटना नाही, ही प्रादेशिक संघटना आहे, हे येणार नाही, हे काहीच माहीत नव्हतं. हे एलिमेंट केलं, ब्रिक्स संघटना, याच्यामध्ये फक्त 5 देश आहेत. ही जागतिक येणार का? नाही, प्रादेशिक येणार. हे कट केलं, सार्क, सार्कमध्ये 15 का 16 देश आहेत, आणि हे जागतिक नाही, हे प्रादेशिक आहे. हे मी कट केलं आणि मला माहीत होतं G20 हे सगळ्या जगाचे जे मोठे मोठे देश आहेत की नाही, त्याची बनलेली संघटना आहे आणि हे जागतिक आहे. मी ना हे उत्तर मारलं. दुसरा असतं तर काय म्हणलं असतं, यार मी वाचलं नाही. दुसरं म्हणतं सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्स स्कीम कोणत्या जागतिक संघटने स्कीम गेली, अरे यार वाचलं तर नाही, मग चला पुढे झालं, स्किप केला असता. हे बघा, 2 प्रश्न माहीत होते, बरोबर आले. मुलं हेच करतात आणि त्याचा स्कोर येतो. आपण म्हणतो की 70-60-70 कसे घ्यायचे कंबाईनच्या प्रिलिममध्ये आणि एकच तास असतो, तर ते असे घेत असतात. याचं काय म्हणलं ना, G20 उत्तर बरोबर आलं. आता बघा, ग्राहक संरक्षण कायदा 2019च्या बाबतीत कोणते विधान चुकीचं आहे. पेपर झाला 8 ऑक्टोबर 2022, 8 ऑक्टोबर 2022 प्रश्न विचारते 2019चा, किती वर्ष झाले? 3 वर्ष. कोणाचा एवढा डाटा माहीत आहे? कोणाला पाठा एवढं? कोणालाच नसते. प्रश्न पहा, मला एक माहीत होता चुकी जर विचारलं आयोगानं जर चुकीचं विचारलं तर कमीत कमी ऑप्शन असते, जर बरोबर विचारलं तर जास्तीत जास्त ऑप्शन असते. हे मला कधी समजलं? 21,000 प्रश्न त्यांचे पाठ केला, पुरा प्रश्नपत्रिका पाठ केल्या, आयोगाचं पेपर सेट समजून घेतला, कसा पेपर काढते, अपेक्षित काय आयोगाला आपल्याकडून ते समजून घेतलं, आयोगाला आपल्याकडून अपेक्षित काय आहे हे जेव्हा तुम्ही समजता तेव्हा तुम्हाला खूप इझी जाणार आहे. पहा, चुकीचं विचारलं, मग मला माहीत आहे चुकीचं विचारलं ना, 3 मला ऑप्शन दिले ना, चुकीचं विचारलं तर मी कमीत कमी ऑप्शनकडे जाणार आहे, मी हे 2 ऑप्शन कट करणार आहे. मी असंच केलं होतं,
मी हे दोन ऑप्शन कट करणार आहे आणि माझ्या अभ्यासाहून मी ना 2.5 वर्ष जे अभ्यास केला त्यावर माझा एक डेव्हलप व्हायला आहे की आयोग जो असते शेवटचं जे स्टेटमेंट असते ते चुकीचं देत असते, शेवटचं स्टेटमेंट चुकीचं देत असते. तर मी काय केलं, हा कायदा 20 जुलै 2020 पासून लागू झाला, 100% बरोबर, माहीत काहीच नाही पण बरोबर आहे. काऊन 2020 मध्ये दिलं, पेपर झाला 2022 मध्ये, अपेक्षित आयोगाला आपल्याकडून हे डेट अपेक्षित नसते. 20 जुलै 2022 पासून एवढ्या डीपमध्ये जर आयोग देत असेल ना ते बरोबरच असते. हे मी बरोबर समजलं? ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंध नियमाचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, बरोबर 100%. हे बरोबर केलं, ज्या ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमानुसार 10 लाख रुपयापर्यंतच्या तक्रारीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. आयोग फसवते कुठे माहिती आहे काय अटी 10 लाखाची हे मला माहीत नाही किती आहे, पण मला हे समजलं यातलं एक मला चुकीचं पकडा लागते आणि मला हे माहीत आहे आयोग शेवटचं चुकीचं देते. तर हे 10 लाख रुपयापर्यंत तक्रारीसाठी अटी 10 लाख नसेल, अटी 5 लाख असेल किंवा अटी 15 लाख असेल. मी हे तटी माइंडमध्ये हे करून ठेवलं होतं आणि हे सी चुकीचं हे मी ऑप्शन मारलं, ते बरोबर आलं. पा तिन्ही प्रश्न माहीत नव्हते, मुलं हेच करतात, तुम्हाला हेच जवा करसान तेव्हा तुमचा निकाल येणार. तुम्ही म्हणसान वाचत बसतो निकाल येणार नाही. आता पा पुढचा प्रश्न काय आहे, नुकताच प्रकाशित केलेला NROL 85 हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे. हॅलो, आता मला हा माहीत नव्हतं पण मला काय वाटलं, हां गुप्तचर हा आहे, गुप्तचर उपग्रह आहे म्हटलं तर मी तरी सध्या दिमाग लावला, वाचनात तर येत नाही हे प्रश्न सहसा करंट पाहिजे. म्हटलं यार गुप्तचर उपग्रह आहे तर इस्रायल असू शकते, मी इस्रायल मारलं होतं पण त्याचं उत्तर रशिया निघलं. कारण वाचण्यात येत नाहीत ना करंट अफेअरचे प्रश्न, तुम्हाला सांगतो मी वाचण्यात येत नसतात जास्त, किती बी वाचा कुठून वाचा म्हणजे ते समजत ते कुठून टाकतात त्याचा सोर्सच नाही अवेलेबल करंट अफेअरचा. मी तुम्हाला सांगितलं परिक्रमा करा, त्यातून जर नाही आला तर तो कुठूनच येणार नाही. जर प्रश्न आला नाही तर प्रश्न असा सोडायचा. आता पहा ओमिकॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले RTP किट ओमिश्युअर कोणत्या कंपनीने विकसित केले, कंपनीनं. आता याचं उत्तर होतं टाटा MG होतं, मी पिर्यापण मारला हा प्रश्न चुकला होता. पुढचा प्रश्न पहा, खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. आता पहा 2013 त्यांनी प्रथम माई या चित्रपटामध्ये काम केले. ग्रॅमी पुरस्कारकरता नामांकन मिळवलेल्या पहिल्या भारतीय गायिका ठीक आहे, गायिका म्हटल्याबरोबर माझ्या दिमागात आलं गायिका आहे ना तर लता मंगेशकर किंवा आशा भोसले असणार, शांता आपटे आणि कृष्णा कल्ले हे नाव जास्त चर्चेत नव्हते तेव्हा. मीने हे दोन ऑप्शन कट केली, मी आलो लता मंगेशकर आणि आशा भोसलेवर. त्यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण 2021 सन्मानित केले. मला हे माहीत होतं महाराष्ट्र भूषण 2021 कोणाला भेटला होता, आशा भोसलेला भेटला होता. मी हे मारलं होतं, उत्तर बरोबर आलं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक यातलं हे पा मी काय म्हणतो, हे तीन हे दिले यातलं प्रत्येक आलं पाहिजे हे अपेक्षित नाही, यातलं एक जरी माहीत असतं तरी त्या उत्तरावर तुम्ही पोहोचू शकता. आता बघा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम विकसित केली. हो कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम विकसित केली. आता विकसित आयोगानं हिंट टाकली किंवा एक कीवर्ड आहे आपला की विकसित केलं लॉंग ऑप्शन जर असतं ना तर तेच उत्तर असते. हे बा काय म्हणते, संस्था नीती आयोग संस्था आहे का, नाही आयोग आहे कट. अर्थ मंत्रालय संस्था आहे का, नाही कट. भारतीय रिझर्व्ह बँका संस्था आहे का, बँक आहे. हां संस्था असू शकते, संस्थेमध्ये येऊ शकते ते, पण हे पा विकसित केलं. आता मग अजून उरले दोन ऑप्शन उरले तर मग हे जे विकसित करायचं काम असते हे RBI करत नाही. RBI काय करते, आपलं जे देशाचं पत हे असते काय म्हणते त्याला ती हे करते अनाऊन्स करते, त्यावर काम नाही करत ती. ती विकसित करायचं काम कोणा दुसऱ्याकडे असते. आणि हे काय पॉझिटिव्ह पे सिस्टीम, पे म्हणजे काय रे पेमेंट, पी म्हणजे अटी काय पेमेंट, पी पे म्हणजे पे सिस्टीम आहे पेमेंट आहे. मग अटी काय पेमेंट आहे ऑप्शन हेच असतात उत्तर. पा असे कीवर्ड आयोग टाकते हे आपल्याला कळायला पाहिजे. हे कधीकडी तुम्हाला जेव्हा तुमचा 2 ते 1.5 वर्षाचा अभ्यास होणार तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला कळतील, जेव्हा तुम्ही PYK करसान तेव्हा तुमच्या ह्या गोष्टी डेव्हलप होतील. पा माहीत नव्हतं मला सोडवलं.
हे असं नाही बरं, ह्याच्यासाठी हे डेव्हलप व्हायला अभ्यास लागते. हे तुम्ही सहजासहजी नाही करू शकत. डायरेक्ट मग तुम्ही आता घरी गेले डायरेक्ट मग तसं करून पाहतो तसं होत नाही हो. मग तुम्ही सर हे तर लय भारी आहे यार, मग आता असंच करू आपण. तुम्ही घरी गेले असं काढत बसले समजून जाय, ते काही सहजासहजी होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागते क्वेश्चनची भरपूर, तेव्हा ह्या गोष्टी तुमच्या विकसित होतात. जाऊ आता मग भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान अंतरिक्ष मोहिमेला खालीपैकी कोणत्या देशाचे महत्त्वपूर्ण संकेत लाभले? आता पहा, सहकार्य लाभले, भारताला लाभले, भारताला लाभले आणि ही आपली गगनयान मोहीम होती. आता पहा, भारताला हे फ्रान्स होतं हे मला माहीत होतं आणि हे सगळ्याला माहीत होतं फ्रान्सचं मदत केली 2019 प्रश्न होता. आता पहा इथं पहा, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली हा प्रश्न पहा. इथं आयोगानं पहा काय हिंट दिली, आयोगाने हिंपा काय दिली हा प्रश्न मा वाचण्यातून आला होता याच्यात परिक्रमामध्ये, पण मा वाचण्यातून आला पण मी याले माझं डेव्हलप आहे कॉमन सेन्स, कॉमन सेन्सचा वापर केला. आता पहा, जो पेपर काढणार आहे त्यानं काय केलं आधी, पहिलं लिहिलं अजय भूषण पांडे, दुसरं लिहिलं नंदन निलकेनी, तिसरं अजिम प्रेमजी आणि चौथं लिहिलं क्रिस गोपालकृष्णन. आता मला सांगा या पहिल्याच ऑप्शनमध्ये याचं पूर्ण नाव काऊन दिलं अजिंद्र, बाकीच्यामध्ये काऊन नाही दिलं? इथं याच्या याच्या वडिलाचं नाव द्यायला पाहिजे, इथं पण इथं पण नाही तर इथं नव्हतं द्यायला पाहिजे. जो आयवर सेटर असते की नाही तो हिंट देते की हे उत्तर आहे, याच्या बापाचं नाव यासाठी दिलं हेच उत्तर आहे. हे बाई ह्या गोष्टी समजल्याशिवाय तुमची प्री निघणार नाही, लिहून घ्या लिहून घ्या, निघणारच नाही. ह्या गोष्टी पुण्यातल्या पोरं करतात, इथं माहीत नाही. मी तुम्हाला सांगितलं ह्या गोष्टी तुम्हाला इथं कोणी सांगणार नाही. जर कोणी सांगितलं तर मला म्हणावं की हा सांगितलं तसं, इथं कोणी सांगणार नाही तुम्हाला. ह्या गोष्टी लागणारे पोरं सांगत नसतात, सांगत नसतात. मी तुम्हाला सांगू राहिलो. हे बा त्याच्यानंतर बा, सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021 मध्ये न्यायमूर्ती आर व्ही रवींद्र समिती खालीपैकी कोणत्या उद्देशासाठी नेमली? आता पहा, आता 2021 मध्ये ही समिती नेमली होती, 2021 मध्ये. आता यापैकी जो चौथा ऑप्शन आहे यापैकी एकही नाही असं असूच शकत नाही. हे पहिले ऑप्शन कट, हे असूच शकत नाही, या तीनपैकीच असणार. तुमच्यावर राहिले दोन. आधार कार्ड धोरण निश्चिती एवढ्यात कधी झाली नाही, कॉमन सेन्स. आधार धोरण निश्चिती एवढ्यात झाली का कधी? नाही. हा ऑप्शन कट, हा नसणार नाही. पेगासस प्रकरण त्यावेळेस चर्चेत होतं, पेगासस 2021-22 मध्ये पेगासस चर्चेत होतं. मला वाटतं काही इस्रायलचं होतं काहीतरी ते, तेव्हा ते नेत्याचं हे केलं होतं, ती चर्चेत होतं. प्रश्न कशावर असणार? 100% पेगाससचा असणार आहे, माहीत काहीच नाही, पेगाससचा असणार आहे. मारलं आलं म्हणजे तुम्ही वाचलं. मी काय सांगत आहे, तुम्ही वाचणं तुमच्या वाचण्यात येणं महत्त्वाचं नाही. तुम्ही असं नका समजू की बा मग हा प्रश्न मला वाचण्यात आला नाही, मी काय करू, मी कसा काय सोडू, तसं नाही. प्रश्न सुटते, तुम्हाला काय करायला लागेल, ह्या गोष्टी डेव्हलप करायला लागतील, तेव्हा हे प्रश्न सुटतील. नाही तर तुम्ही म्हणसान यार हा प्रश्न तुम्ही वाचला नाही, मी कसा काय सोडू. ह्या गोष्टी तुम्हाला डेव्हलप करायला लागतील, तेव्हा हे तुमचे प्रश्न सुटतील. पुढचा प्रश्न बघ, हां हे पारे, हे जर समजून घेतलं ना तर खूप सोपी आहे MPSC, नाही तर तुम्हाला सांगतो की 10-12 वर्ष जातात. समजून घेतलं तर 2-3 वर्ष जातात, नाही तर तुम्हाला माहीत आहे किती किती वर्षाचे पोट्टे पडले आहेत. पुण्यात जाऊन पाठी दिसत नाहीत. पुण्यामध्ये लायब्ररीमध्ये 35, 36, 37, 38 एज बार शेवटच्या वर्षात शेवटचा टेम असते अशी मुलं पडेल राहतात. इतका अभ्यास करतात दिवसभर रातभर त्या लायब्ररीत पडेल असतात. मी 2 महिने राहिलो पुण्याला, आता याच्यासाठी गेलो इंटरव्ह्यूसाठी, तुम्हाला माहीत आहे इतके मुलं अभ्यास करतात. मी काय म्हणत आहे, जर लवकर समजून घेतलं असं अशा प्रकारचं तुम्ही समजून घेतलं, तुम्हाला 2 ते 3 वर्ष लागू शकतात. मला हे सांगायला कोणीच नव्हतं, मी हे स्वतः डेव्हलप केलं. मी कुठे पुण्याला गेलो नाही, कुठेच नाही, हे डेव्हलप करून घेतलं. तुम्हाला आहे तर देत आहे, मला 1.5 ते 2 वर्षाची मेहनत माझी वाया गेली, तुमची तशी जाऊ नये, तसं तुमचं जाऊ नये. त्यासाठी मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे, ह्या गोष्टी फॉलो करा. आता बघा, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने MyCGHS मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले? आता बघा,
कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने, मंत्रालय केंद्रीय मंत्रालयाने माय सी जी एच एस आता बघ ॲप्लिकेशन लॉन्च केली. हा जो एच आहे की नाही, हा एच हे बा मी काय म्हणतो, अट इज अ मिनिस्टर ऑफ एज्युकेशन. इंग्लिशमध्ये वाचा हा प्रश्न. अट इज जर का मिनिस्टर ऑफ एज्युकेशन असतं, हे जर ॲन्सर असतं तर टी एज्युकेशनचा ई असता, एवढ्याच्यात एज्युकेशनचा ई असता. ई आहे का कुठे? नाही. टी आहे का कुठे? टुरिझमचा टी आहे का कुठे? नाही. का आहे? एच आहे आणि सी आहे. 100% दोनपैकी ॲन्सर असणार हे कट केलं. आता बघ, हेल्थ अटी हेल्थ स्कीम असं येऊ शकते. हे बघा, हेल्थ स्कीम याचा हेल्थ असू शकते, सीचा कल्चर पण असू शकते. पण केंद्रीय मंत्रालयाने मोबाईल ॲप लॉन्च केले. सांस्कृतिक मंत्रालय सहसा हे मोबाईल ॲप लॉन्च करत नाही हे मला माहीत होतं. आणि आरोग्य सर्वात महत्त्वाचं हे असते, तर मंत्रालय हे आरोग्यावरच जास्त भर देते. मग मी हे हेल्थ आणि हे यच हे केलं होतं आरोग्य मंत्रालय. कॉमन सेन्स उत्तर बरोबर आलं. हे बघा, कोणत्या देशाने 2012 कॉम्प्युटर्स ॲक्ट लॉन्च केला? ॲक्ट लॉन्च केला. आता पहा, कॉम्प्युटर्स ॲक्ट लॉन्च केला. जेव्हा तुम्ही अभ्यास करता ना, जेव्हा तुम्ही करंट अफेअर वाचता, तेव्हा तुम्हाला समजते की सगळ्यात जास्त घटना ह्या अमेरिकेतच घडतात, मोठ्या मोठ्या. काही लॉन्च करणं काही हे असलं तर मला समजलं होतं की रशिया तर यार नसणार. इंग्लंड मी कट केलं होतं, मी अमेरिका मानलो ते बरोबर आलो होतं. आता बघ, 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा 2021 कोणत्या देशात पार पडली? देशात पार पडली. आता बघा, अटी जर समजा चर्चेतले हे असतील, ऑस्ट्रेलिया आहे, भारत आहे, दक्षिण कोरिया आहे, पोलंड आहे. पण इथं पोलंड कसं हे युनिक नाव आहे, हे जास्त चर्चेत नसते, हे जास्त चर्चेत नसते. मग दक्षिण कोरिया चर्चेत असते, भारत बी ऑस्ट्रेलिया हे युनिक नाव आहे. हे मागून टाकलं उत्तर बरोबर. कारण डेव्हलप सगळं केलं हे असं सहजासहजी नाहीत बरं, सहजासहजी येत नाही काय. आता बा, इथं बा, सेम कुष्ठरोगासाठी आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला? अटी पा, एम डी गुप्ते. हे असं असते की नाही? पा, जी पी तलवार. हे कधीच ॲन्सर नसते, जी पी तलवार. आता मला सांगा, अटी जी आहे, जीवरून एकच नाव आहे का? किती नाव आहे जीवरून? खूप नाव आहेत. मग आयोग काय करते? कोणं हे करू नये आपल्यावर, म्हणजे ते ॲन्सर केल्यावर आपण बघा हे करत असतो हे चुकीचं आहे, मग आपण अपील करायला लागते आपल्याला 100 रुपये असतात त्याचे, की बा सर याचं उत्तर हे आहे ते नाही. त्याच्यामुळे ते काय करते, याच्या फांबळ्यात पडत नाही. हे बा, जी आहे ना, जी पी, जी पीवरून खूप नावं होतात. मग आयोग काय करते? सहसा हे नावं देत नाही. याचं हे उत्तर नसते, हे एम डी शॉर्टकट मध्ये नसते, नावच असतात पूर्ण. मी हे दोन कट केले, राहिलं अतुल शाह आणि कुमार भूषण, हे 2 पैकी 100% ॲन्सर असणार. हे नसणार, नसणार म्हणजे नसणारच, डायरेक्टच नसणार. हे दोन उत्तर नसणारच, एवढा कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःवर. माया तो डेव्हलप झाला, हे नसणारच. राहिलं भूषण कुमार अतुल शाह, मी भूषण कुमार मानलो. तर हे माहीत होतं मला, हे वाचण्यात आलं होतं मला. यातले 15 पैकी 7-8 प्रश्न वाचण्यात आले होते, पण बाकीचे नव्हते आले तर मी असे सोडले. आणि जर नसते आले वाचण्यात, तरी मी ते सोडवलेच असते आणि बरोबरच आणले असते, कारण तेवढं डेव्हलप केलं होतं मी. आता बघा, पशुधन गणना 2019 महाराष्ट्र राज्याचा देशामध्ये पशुधनाच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे? कितवा क्रमांक आहे म्हणते तो. आता काय असतं माहिती आहे का, असा पहिला, तिसरा, सातवा, नववा असं क्रमांक दिले, काय करायचं? याने हे लावायचं, पहिला, तिसरा, सातवा आणि नववा. आता बा देशामध्ये पशुधनाच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे महाराष्ट्राचा विचारला देणार? आता बा, नववा बी नसू शकते, पहिलाही नसू शकते, नसणारच, पहिला तर नसणारच आणि एवढा दूर पण नसणार. तो असणार कुठे? तिसरा नाही तर सातवा. काय करायचं? कमीत कमी करायचं, तिसरा आलो वाचण्यात आता फार चांगलं एवढंच. आता बघ, हां 1, 2, 3, 4 आले, 1, 2, 3, 4 कट करायचं, एक कट करायचं, दुसरा तिसरा, 2 पैकी ॲन्सर असते. ह्या गोष्टी सहजासहजी समजत नाही बरं ह्या. याच्यासाठी तुम्हाला सांगितलं काय करायला लागते, घरी जाऊन येतात अभ्यास सोडताना हेच चालते असं नाही करू. हो रिक्षा आहे,
रिक्स नाही आहे भाई, याच्यासाठी कॉमन सेन्स डेव्हलप करा लागते बरं, अप्रोच बिल्डिंग, कॉमन सेन्स था आहे सर्वांना, पण याच्या एक हा कॉमन सेन्स डेव्हलप करा लागते, तो नाही. पाहता बरोबर प्रश्न बरोबर विचारलं. बरोबर विचारलं काय असते माहिती आहे का प्रश्न सोडवताना? आता हा प्रश्न आपण पाहिला, 21,000 प्रश्नांच्यामध्ये आपण पाहिला की राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणते कथने बरोबर आहेत, तर काय करायचं हा प्रश्न वाचताना? 21,000 मधून राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात, काय करायचं? अटी दिल्या राष्ट्रपतीची मर्जी, राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदीचा अटी आहे स्वखुशीने, हायलाईट कीवर्ड, राज्यपालची नियुक्ती साधारण 5 वर्षासाठी, दुसरी व्यक्ती स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात, दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत, हे कीवर्ड अशी गोल करायची. आयोग कुठे चुकू शकतो? राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते, माहिती आहे सर्वांना 5 वर्षासाठी. अटी आयोग चुकू शकतो, अटी 6 वर्ष देऊ शकतो, अटी 4 वर्ष देऊ शकतो, काय करायचं? पहिलं माहीत नाही ना, दुसऱ्या सेंटरनुसार यायचं, दुसरं माहीत नाही तिसऱ्या याच्यावर, पण मला हे माहीत आहे की राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते. मी सी ऑप्शनवर जाणार, सी ऑप्शन कुठे पाहणार आहे? सी ऑप्शन अटी आहे, अटी आहे, अटी आहे, अटी सी ऑप्शन नाही, मी हे कट करणार. झालं? आता बघा, राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदावर आल्याने देऊ शकतात, शकतात आहे अटी, शक्यता आहे, 100% बरोबर असणार, पॉसिबिलिटी आहे असते, 100% बरोबर. स्वखुशीने आपल्या पदावर राज्यामध्ये देऊ शकता की नाही हे बरोबर आहे. मी बी पण जाणार, बी अटी आहे, अटी आहे, अटी बी आहे, बी तिन्ही ठिकाणी आहे, म्हणजे हे बरोबर आहे. हां आता पहा दुसरं कसं असते, आता हे पहा, हे माहीत नाही आपल्याला, फक्त हे माहीत आहे, फक्त एक माहीत आहे, सपोज हे माहीत नाही, हे माहीत नाही, हे माहीत नाही, झालं काय करायचं? 5 वर्षासाठी असते ना, हां बरं, हे बरोबर आहे, मग अटी ए आहे, अटी ए आहे, अटी ए आहे, अटी बी आहे, अटी बी आहे, अटी बी आहे, इच्यात बी बी आहे, म्हणजे बी सेंटेन्स बरोबर असणार. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर असतात, बरोबर. डी बरोबर आहे, अटी डी नाही, अटी कट केला, अटी डी आहे. आता राहिले फक्त बी सी डी, आता पहा बी सी डीच्यात आहे, बीच्यात बी सी डी आहे, मग बी सी डी तिन्ही बरोबर आहेत, राष्ट्रपती मर्जी असेपर्यंत राज्य आपल्या राज्यपाल आपल्या पदावर राहतात, सांगा बरोबर आहे का? सांगा कोण सांगते? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात का? बरोबर आहे, राष्ट्रपतीची मर्जी असते. हो पण राष्ट्रपतीची मर्जी पर्यंत असते ते असते का? मी बी कन्फ्यूज आहे. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर असतात, राष्ट्रपतीची मर्जी. बरं, हे बा राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत पदावर असतात, राष्ट्रपतीची मर्जीनुसार, राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार मला वाटते 2 जण हे करत असतात, पद धारण करतात, एक मला वाटते महान्यायवादी असते आणि राष्ट्र हा राज्यपाल असते. राष्ट्रपती राज्यपालाला कधीही पदावरून दूर काढू शकतात, पण त्याला एक अट आहे की काही कारण नाही त्याने बहुतेक. हा प्रश्न ठीक आहे, सर्व बरोबर, शक्यतो सर्व बरोबर हे सुविधान असतात. हॅलो बरोबर नाहीत, हवा बरोबर नाही, चुकीचं आहे, सत्य आहे, असत्य आहे, हे कीवर्ड ध्यान ठेवायचे. बरोबर नाहीत म्हणजे काय? बरोबर नाहीत म्हणजे काय विचारलं? बरोबर नाहीत म्हणजे चुकीचं आहे, तरी कन्फ्यूज होते, गोंधळ होऊन जाते, असे प्रश्न सोडवायचे. बाकीचं आता भरपूर वेळ पण उरायला आलीच, दीड वाजला आता. बरं, काही प्रश्न असतील तर सांगा, विचार विचारा, काही बी विचारा, एकदम काही म्हणजे पेपरावर. विचारा विचारा सांग. एमपीएससी हो रिपीट असतात, रिपीटचं प्रमाण असते जवळपास. हे बघा पॉलिटीचे प्रश्न सगळ्यात जास्त रिपीट सांगतो तुम्हाला कुठे होतात, प्रश्न कोणत्या विषयाचे होतात? कुठे नोट्स
सर्वात जास्त रिपीट प्रश्न 80 पैकी हा 80 नाही, करंट अफेअर्स सोडले तर 65 प्रश्नापैकी, 65 प्रश्नापैकी पी वाय क्यूमधून 21,000 मधून जवळपास 25 प्रश्न रिपीट होतात, 25 प्रश्न रिपीट सगळ्यात जास्त होतात क्वालिटीचे, क्वालिटीचे 15 पैकी जवळपास 6 ते 7 प्रश्न रिपीट असतात सगळ्यात जास्त. त्यानंतर असतात भूगोलाचे, भूगोलाचे 2 ते 3 कमी असतात, इकॉनॉमिकचे इकॉनॉमिकचे जास्त असतात, इकॉनॉमिकचे असतात 4 ते 5 प्रश्न रिपीट, सगळ्यात कमी रिपीट असतात सायन्सचे. आणि इतिहास, इतिहासाचे 2 ते 3 सगळ्यात जास्त कोणाचे, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी, सगळ्यात कमी विज्ञानचे. त्याच्यासाठी म्हणतो पी वाय क्यू 21,000 आप्पाचा ठोकळा आप्पाच्या नोट्स संपला आहे, सांगा विचारा 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 प्रत्येकाला प्रश्न आहे विचारा, आधी डाऊट होती क्लिअर होते. हां तसं काही नाही, 1984 पासून कोणताही रिपीट होऊ शकते. कसं पहिला, हां हां पहिलाच विचारतात एम पी एस सीत, तर पहिलाच विचारतात, दुसरा तर विचारत नाही, काही बी आलं तर पहिला. हां पुरस्कार हवा अगोदरचा नाही, तसं असलं तर मग सेंटेन्समध्ये विचारतात ते, सेंटेन्स 4 सेंटेन्स असतात चुकीबरोबर कोणतं सेंटेन्स आहे ते विचारतात आणि त्याच्यामध्ये असते, तसा ऑनलाईनवर प्रश्न डायरेक्ट पहिला कोण बस असाच विचारतात. सांगा विचारा प्रश्न विचारा, प्रश्न आहेत भरपूर प्रश्न आहेत, मला एवढे प्रश्न विचारा पडत होते की 10-10 दिवस त्याचं सोल्युशन होत नव्हतं, इकून तिकून धुंडून काढायचा विचारायचा करायचा, प्रश्न पडतात सगळे. हे बघा एक सांगतो तुम्हाला, तुम्हाला प्रश्न पडत नसतील ना तुमचा अभ्यास होत नाही, म्हणजे तुमचा अभ्यासच नाही झाला. प्रश्न कोणाला पडतात झाले काय, ज्याचा अभ्यास जो अभ्यास करते त्यालाच प्रश्न पडतात, तसे प्रश्नच नाही पडत, तुम्ही अभ्यास नका करू तुम्हाला काहीच प्रश्न पडत नाही, याचा अर्थ अहो तुमचा अभ्यास समजा विचार. हां स्टेट बोर्डची नोट्स ना, स्टेट बोर्डची नोट्स मी जेवढे पुस्तक सांगितले इम्पॉर्टंट तेवढीच काढायची, जसं की विज्ञानाची फक्त 9वी 10वीचे 2 भाग आहेत ना तेवढीच काढायची, इतिहासाची फक्त 8वीचं 11वीचं, भूगोलाचं 9वीचं 10वीचं तेवढेच नोट्स काढायची, बाकी नोट्स काढायचे नाही. आणि कन्सेप्टसाठी भूगोलाचं तुम्हाला सांगितलं 6वी 7वी 8वी त्याची नोट्स काढून टाकायची. फर्स्ट रेडिंगमध्ये काय नोट्स का तिसऱ्या रेडिंगमध्ये काढायचं, हां नोट्स कधी काढायच्या माहिती आहे का, जेव्हा तुम्हाला टॉपिक समजला तेव्हाच नोट्स काढायचे, नाही तर काय मग तुम्ही एखादा टॉपिक वाचू राहिले तुम्हाला समजलं नाही काहीच नाही त्याच्या बसल्या नोट्स काढत तशा नोट्स काढू नका. नोट्स कधी काढायचा, एखादा टॉपिक तुम्हाला समजा राष्ट्रपती नोट्स काढायचे नोट्स, राष्ट्रपती टॉपिक समजून घ्या त्याची पी वाय क्यू समजून घ्या, 21,000 मधून ते वाचा कोणत्या प्रकारचे आले तेव्हाच नोट्स काढा, तशी नोट्स नका. हां हो पी वाय क्यू करायला जाता टॉपिक पी वाय क्यू, मी काय म्हटलं तुम्हाला पहिले टॉपिक वाचायचा पी वाय क्यू जायचा नंतर परत टॉपिक वाचायचा, टॉपिकवर आले तुम्ही नंतर मग हे करायचा नोट्स काढायचे. नाही फक्त 12वीचं त्यातलं एकच, 12वीमध्ये फक्त एकच टॉपिक आहे दारिद्र्य बेरोजगारी बस, बाकी शेडमध्ये काहीच नाही. ओल्ड 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 नाही नाही ओल्ड फक्त ओल्ड सिलेबसमध्ये दिलेलं आहे, सायन्ससाठी तुम्हाला सांग ओल्ड नाही, हे बा सायन्ससाठी, हां सायन्ससाठी 10वीचे भाग 1 भाग 2 नवीन घ्यायचं आणि हा नवीनच घ्यायचा सर नवीन, आणि त्याच्यामध्ये काही हां न्यूज घ्यायचं नवीनच घ्यायचं, हां बाकीचे विषय जुने घ्यायचे, कारण की कसं व्हायला आहे इतिहासाचं आता 11वीचं पुस्तक आहे जुनं आहे महाराष्ट्राचा इतिहास दिलं, नवीन इतिहास दुसरंच दिलं, पण सायन्सचं तसं नाही, सायन्सचं जे जुनं होतं ना तेच नवीन दिलेलं आहे. सांगा डबल नाही स्किप तर एक विषय नाही करायला तुमचं आहे बा, मी काय म्हणतो तुम्ही विज्ञान स्किप नाहीच करू शकत, विज्ञान स्किप केलं तुम्ही मायनसमध्ये जाता आणि तुमचा स्कोअर वाढत नाही ना, आपल्याला स्कोअर किती पाहिजे 54-55 स्कोअर पाहिजे आपल्याला, तुम्हाला कोणताच विषय स्किप करायचा नाही, तुमचे
तीन विषय आहे बा, तुम्हाला सांगतो मी रिझल्ट सांगतो मी कोण्या विषयावर असते डायरेक्ट रिझल्ट, की हे विषय ज्याचे मॅथ रिझनिंग, करंट अफेअर आणि सायन्स याच्यामध्ये जर समजा तुमचा स्कोअर आला की नाही याच्यावरच तुमचा रिझल्ट आहे. बाकीचे सगळे येणार आहे कॉमन, सगळ्याची पॉलिटी सगळ्याचं पाठ आहे, इतिहास सगळे येतात, भूगोल सगळ्याला येते, मॅथ रिझनिंग सगळ्याला येत नाही, करंट अफेअर सगळ्याला येत नाही, सायन्स सगळ्याला येत नाही, हे तीन विषय याच्यावर तुमचा रिझल्ट आहे. म्हणून म्हणतो तुम्हाला याले दोन तास काउन द्या म्हणतो तुम्हाला डेली, कारण या दोन विषयावर निकाल आहे. 35 प्रश्न आहेत डायरेक्ट, 35 प्रश्न. नाही परिक्रमा हा सिम्पली वाईंडमध्ये कसं एक्स्ट्रा डाटा आहे, काही फायदा नाही, लक्षात नाही राहत. हे बघ करंट अफेअरचं काय करायचं, पाठ करायचं डायरेक्ट. जे मी हेडिंग सांगितलं हेडिंग पाठ करायच्या, पाठच करायला लागतं करंट अफेअर. तुमचा जो कंबाईनचा आहे की नाही, कंबाईनचं 90% पाठांतर आहे, 90% तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे नाही प्रश्न येणार आहे, 10% तुम्हाला कन्सेप्ट विचारणार, फक्त 10% कन्सेप्ट आहेत. कन्सेप्ट कोण्या विषयी आहेत तुम्हाला, फक्त इकॉनॉमिक्स, बाकीचं सगळं डाटा तुम्हाला पाठच करायला लागतील. कंबाईन म्हणजे घोकणपट्टी पाठांतर, तुमचं जास्तीत जास्त जेवढं पाठांतर तेवढा तुमचा स्कोर वाढते. इकडे समजून घ्यायच्या नादात लागू नका, मी हे समजून घेतो ते समजून पाठच करा डायरेक्ट, पहिले समजून घ्या नंतर पाठ करा. सांगा नाही सेम काऊन येतात, त्याच्यामध्ये डाटा वाढलेला असते. हे बा कसा, समजा जुलैमध्ये काय होत असते, एखादा जो पुरस्कार असते तो फक्त अनाऊन्स होते, तो कधी त्याची डेट पुढच्या महिन्यात असते, तो प्रदान एक दीड महिन्याने केला जाते. समजा आता जो हा आहे कोणता, समजा एखादा ज्ञानपीठ पुरस्कार असतात, ज्ञानपीठ पुरस्कार काय असतात, पहिले अनाऊन्स होतात नंतर दिले जातात, म्हणून ते रिपीट होतात. हो राजकीय घडामोडी जास्त असतात, रिपीट काऊन असतात, ते अनाऊन्समेंट असते काही त्याच्यामुळे. हो ते आणायचे पी वेगळे काढूनचे. हो सगळे प्री मेन सगळेच. हो सगळेच ते टेलिग्रामवर असतात, टेलिग्रामचे चॅनल तुम्ही कोणते जॉईन केलेले आहे त्याच्यावर पण आहे ना, काय त्याचे आन्सर त्याच्यामध्ये दिले असतात टिक मार्क. काय करंट अफेअर 15 महिने, ज्या दिवशी एक्झाम होईल तिथे 15 महिने अगोदर. हो 24 साठी परिक्रमा आणा, 6 महिने परिक्रमा भेटते जानेवारी ते जून ते आणा, आणि आता जुलैपासून परिक्रमा घ्या मंथली. हा हे बा सिम्पली वाईट कसं तुम्ही रिव्हिजनसाठी वापरू शकता, रिव्हिजनसाठी. हो चालेल मग सिम्पली वाईट वाचत चालेल. मग परिक्रमा वाचा. हो आता घ्या ना एक मासिक, आता थोडी पेपर होणार आहे, जानेवारीमध्ये पेपर होणार आहे. मागील एका वर्षाचं करायचं गरज नाही तुम्हाला, 22 कशाला करता, 23 नका करू आता करंट अफेअर कंबाईनसाठी, 23 काही गरज नाही. हो जानेवारी 2024 पासून करंट अफेअर करा 24 एक्झामसाठी, आणि डिसेंबर 2023 करा एक, नोव्हेंबर डिसेंबर करा बस. हो आता ते कसं यॅड येणार आहे, 15-20 दिवसात यॅड पडणार आहे त्याचा पेपर, म्हणजे यॅड पडल्यावरून 3-4 महिन्याने एक्झाम होत असते. 6 महिन्याची घ्यायची ना, आता अवेलेबल भेटणार नाहीत म्हणून सारखंच असते, फक्त एक असते हे मासिक राहते की नाही हेच राहते त्यातच, फक्त तेच कंबाईन करून देतात बस. विचारा एक अगोदर स्टेट बोर्ड वाजायचे, हा नंतर पी एफ वाजायचे. झालं आता राहिला विषय तुमचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, की इतरांवर अभ्यास होते का, आहे ना खामगाव धरून अभ्यास होते का, प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा.
पहा, मी 2019 मध्ये खामगावातच आहे. मी तर खामगावातच आहे, खामगावातच आलो. फक्त मी बुलढाण्याला गेलो होतो, माझं इथं मन नव्हतं लागलं. मी सांगितलं तुम्हाला, तर 1 वर्षासाठी मी बुलढाण्यात गेलो होतो. बुलढाण्यात काही अकॅडमी वगैरे काही जॉईन केली नव्हती, फक्त अभ्यासासाठी वेगळं काहीतरी पाहिजे होतं. तर हे पहा, तुमचा इतर बी अभ्यास होते कसा होणार? प्रॉपर बुकलिस्ट, तुम्ही जर प्रॉपर बुकलिस्ट वापरली, एक तुमची हे बघा सगळ्यात महत्त्वाचं, तुमची बुकलिस्ट तुम्ही काय वाचता याच्यावर तुमचा रिझल्ट डिपेंड आहे. बुकलिस्ट, मी जे हे बुकलिस्ट सांगितली याच्यावर पुस्तक वाचू नका. बुकलिस्ट तुमची, त्यानंतर अटी राहून अभ्यास होते. एक तुमची बुकलिस्ट तुम्हाला प्रॉपर, त्यानंतर तुम्हाला अपडेट राहावं लागेल. अपडेट, पुण्यातले पोट्टे काय करतात, पुण्यातले ग्रुप जॉईन करायचे टेलिग्रामवर, पुण्यातले पोट्टे काय करतात, एम पी सी क्षेत्रात काय चालू आहे नेमकं, क्लासेस क्लासेस वगैरे जास्त, म्हणजे पुण्या वगैरे क्लासेस तुम्हाला लावायची पण गरज नाही. तुम्हाला सांगतो मी कशाचे क्लासेस केले नाही, फक्त आपल्या अकॅडमी होतो मी 1 वर्ष होतो इथं सागर सरांकडे, आणि नंतर मी फक्त इंग्लिशचा क्लास केला होता मेनसाठी, बस एवढंच. हे बघा आपल्या खामगावमध्ये आहे की नाही एम पी सीचा क्लास, आपल्या आजूबाजूला तुम्ही याच्यात पण जासान का, आपल्या याच्यात अकोल्यात जासान, बुलढाण्यात जासान, कुठे बी आता तुम्हाला एम पी सीचे क्लास प्रॉपर भेटणार नाहीत. फक्त आपल्या सागर सरांनी खरंच तुम्हाला सांगतो एकदम इथं प्रॉपर एम पी सी शिकवलं जाते. अरे तुम्ही पहा, तुम्हाला समजलं असेल तुम्ही आहे इथं, इथं सरळ शब्द शिकवत नाही सर, कारण मी जेव्हा होतो की नाही अगदी प्रॉपर. आमचे 2019 मध्ये सरांनी आमचे लॉ करून घेतले होते मेनचे, 2019 मध्ये लॉचे एक्झाम कधी दिली मी 2023 मध्ये, तेव्हापासून सरने लॉ करून घेतले. तेव्हा सर आमचे इंटरव्ह्यूची तयारी करून घेत होते सागर सर, इंटरव्ह्यूची तयारी काय सरां कसं आहे पहा. इतर बी होते, फक्त हे बुकलिस्ट वापरा नेमकं तुमच्या अभ्यासात सातत्य. हे कट केलं ना, हे कट करून टाकणं झालं ना. हां थांबा 5-10 मिनिट. तुमच्या अभ्यासात सातत्य पाहिजे. सातत्य म्हणजे तुम्हाला सगळं विसरून जायला लागेल, तुम्हाला पोस्ट काढायची नाही बाहेर, याच्यात टाईमपास करू नका. टाईमपास चालत नाही आहे, टाईमपास